पुस्तकाचं नाव गुलामगिरी ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात गुलामगिरी सुधारल्या इंग्लिश राज्यात हे लहानसे पुस्तक ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी लोकहितार्थ केले ते पुणे येथे पुन्हा सिटी प्रेस छापखान्यात छापले किंमत बारा आणि गरीब शुद्राती शुद्रास सहा आणि अठराशे त्र्याहत्तरमध्ये प्रकाशित झालेल्या प्रथमावृत्तीतील मुत मुखपृष्ठाचे यथामूल मुद्रण प्रथम आवृत्तीतील अर्पण पत्रिका युनायटेड स्टेट्समधील सदाचारी लोकांनी गुलामास दास्यत्वातून मुक्त करण्याच्या कामात अवदारपण निरपेक्षता व परोपकार बुद्धी दाखविली यास्तव त्यांच्या सन्मानार्थ हे लहानसे पुस्तक त्यास परमप्रितीने नजर करीतो आणि माझे देशबांधव त्यांचा त्या स्तुत्य कृत्याचा किता आपले शूद्र बांधवास ब्राह्मण लोकांच्या दासत्वापासून मुक्त करण्याच्या कामात घेतील अशी आशा बाळगतो ग्रंथकर्ता भाग एक ते सोळा भाग एक ब्रह्मा उत्पत्ती सरस्वती आणि इराणी अथवा आर्यलोक याविषयी ज्योतिराव आणि धोंडिबा यांचा संवाद भाग एक धोंडिबा खंडातील इंग्रज फ्रेंच वगैरे दया दयाळू सरकारांनी एकत्र होऊन दास करण्याची बंदी केली याचवरून त्यांनी ब्रह्मदेवाच्या नियमास हरताळ लाविला कारण मनुसंहितेत लिहिले आहे की ब्रह्मदेवाने आपल्या मुखापासून ब्राह्मणास उत्पन्न केले ज्योतिबा इंग्रज वगैरे सरकारांनी दास करण्याची बंदी केली याचवरून त्यांनी ब्रह्माच्या आज्ञेस हरताळ लाविला म्हणून तुझे म्हणणे आहे तर या भूमंडळावर इंग्रज वगैरे अनेक नाना प्रकारचे लोक आहेत त्यास ब्रह्माने आपल्या कोणत्या अवयवापासून उत्पन्न केले याविषयी मनुसंहितेत कसा काय लेख आहे धोंडीबा याविषयी सर्व ब्राह्मण म्हणजे विद्वान व अविद्वान असे उत्तर देतात की इंग्रज वगैरे लोक अधम दुराचारी असल्यामुळे मनुसंहितेत त्या लोकांविषयी मुळीच लेख नाही ज्योतिबा यावरून तुझ्या मते ब्राह्मणांमध्ये अधम दुराचारी मुळीच नाहीत की काय धोंडिबा शोधा अंती इतर लोकांपेक्षा ब्राह्मणांमध्ये अधिक अधम व अधिक दुराचारी आहेत असे आढळते ज्योतिबा तर मग अशा अधम व दुराचारी ब्राह्मणांविषयी मनुसंहितेत कसा लेख आला धोंडिबा यावरून असे सिद्ध होते की मनुने जी उत्पत्ती लिहिली आहे ती अगदी खोटी आहे कारण ती सर्व मनुष्यास लागू पडत नाही ज्योतिबा म्हणूनच इंग्लिश वगैरे लोकातील ज्ञात्यांनी ब्राह्मणातील पुस्तककर्त्यांच्या लबाड्या जाणून दास करण्याची बंदी केली ब्रह्मा हा सर्व मनुष्य मात्राच्या उत्पत्तीस खरोखर कारण असता तर त्यांनी दास करण्याची बंदीच केली नसती हे चार वर्णांची उत्पत्ती आहे ती एकंदर सर्व सृष्टी क्रमांशी ताडून पाहिली म्हणजे सर्व खोटी आहे असे आपणास कळून येते तोंडीबा म्हणजे ती कशी ज्योतिबा ब्राह्मण ब्रह्म्याच्या मुखापासून झाले परंतु एकंदर सर्व ब्राह्मणांची मूळ माता ब्राह्मणी ही ब्रह्म्याच्या कोणत्या अवयापासून झाली याविषयी म्हणून काहीच लिहून ठेवले नाही हे कसे धोंडीबा कारण ती त्या विद्वान ब्राह्मणांच्या म्हणण्याप्रमाणे अधम आणि दुराचारी असेल यास्तव तूर्त तिजला म्लेच्छांच्या पंक्तीत पसवा ज्योतिबा आम्ही भूदेव आम्ही सर्व वर्णांमध्ये श्रेष्ठ असे मोठ्या गर्वाने नेहमी बोलणारे अशांश जन्म देणारी मूळ माता ब्राह्मणीना आणि तू तिजला म्लेच्छांचे पंक्तीस कसे बसवितोस तिला तेथील दारू व गोमासाचा घमघमाट कसा आवडेल हे तू मोठे अनुषित बोलतोस बाबा दोंडीबा तुम्हीच कित्येक वेळा भरसभेत बोलला की ब्राह्मणांचे मूळ पूर्वज हे ऋषीवर्य ते श्राद्धाचे निमित्ताने गाई मारून त्यांच्या मांसाची नाना तऱ्हेची पकवान्ने करून खात होते आणि आता मात्र त्यांच्या मूळ माथेस घाण येईल म्हणून म्हणता हे कसे तुम्ही इंग्रजी राज्यास हयाती चिंतून थोडे दिवस थांबा म्हणजे हल्लीचे बहुतेक सोहळे ब्राह्मण रेसिडेंट गव्हर्नर वगैरे कामदारांची आपल्यावर जास्ती मेहरबानी व्हावी याकरिता त्यांच्या टेबलावरचे उरलेले मासाचे तुकडे बुटलेराच्या वाटणीस देखील येऊ देणार नाहीत असे तुम्हास दिसेल आताशा बहुतेक महार बुटलेर ब्राह्मणांच्या नावाने आतल्या आत कुरकुरण्यास लागले आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही म्हणूनच ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवले नाही म्हणूनच ब्राह्मणीच्या उत्पत्तीविषयी लिहून ठेवले नाही सबब या दोषाचे खापर त्याच्याच ओडक्यावर फोडा त्याविषयी तू अनुचित बोलतोस म्हणून तुम्ही मला का दोष देता पुढे चालू द्या ज्योतिबा बरे तुझी मर्जी तसे का होईना आता ब्राह्मणास जन्म देणारे जे ब्रह्माचे मुख ते दरमहाचे दरमहा दूरसे झाल्यामुळे तो चार दिवस सोहळा होऊन बसत होता आणि लिंगा इतिणीसारखा राख लावून पाक होऊन घरातील कामकाज करीत होता याविषयी मनुचा काही लेख आहे काय का दोंडीबा नाही परंतु ब्राह्मणाच्या उत्पत्तीस ब्रह्मा हा मूळ कारण आहे आणि त्यास लिंगायतीचा उपदेश कसा आवडला असेल वरे कारण हल्लीचे ब्राह्मण लिंगायत विटाळपाळीत नाहीत म्हणून त्यांचा यावरून तूच विचार करून पहा की ब्रह्माचे मुख बाहू जंगा आणि पाय या चार ठिकाणच्या योनी दूर दुर्शा झाल्यामुळे त्यास एकंदर सोळा दिवस सोळे होऊन बसावे लागले असेल असे जर म्हणावे तर त्याचे घरातील खटाटोप कोण करीत असे याविषयी तरी मनूचा काही लेख आहे का धोंडीबा नाही ज्योतिबा बरे तो गर्भ ब्राह्मणाच्या ब्रह्म्याच्या मुखातून संभवल्या दिवसापासून नऊ महिन्याचा होई पावे तो कोणत्या ठिकाणी राहून वाढला याविषयी काही मनूने म्हटले आहे काय धोंडीबा नाही ज्योतिबा बरे पुढे त्या जन्मलेल्या ब्राह्मण बालकास ब्रह्म्याने आपल्या स्तनाचे दूध पाजले अथवा वर दूध लावून त्यास लहानाचे मोठे केले याच विषयी तरी काही लेख आहे काय धोंडीबा का नाही ज्योतिबा सावित्री ही ब्रह्म्याची पत्नी असताही त्याने त्या मुलांचे ओझे मुखात नऊ महिने वागून त्यास जन्म देण्याचे व त्याचे पालन पोषण करण्याचे लचाण आपल्या माथ्यावर का घेतले हे मोठे आश्चर्य होय धोंडीबा त्याची बाकीची तीन डोके तर या लचांडापासून दूर होती की नाही काय त्या रांड्या वाघोबाला असा पोरीतला घरकुंडी खेळ आवडला ज्योतिबा आता त्यास रांड्या राखोबा म्हणावे तर त्याने सरस्वती नावाच्या कन्याशी व्याभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनाव बेटी चोत पडले याच कर्मावरून त्याचा कोणी आदर सत्कार करीत नाही तोंडीबा ब्रह्मास जर खरोखर चार तोंडे होती तर त्याच प्रमाणाने त्यास आठ स्तने चार बिंब्या चार मृतद्वारे आणि चार मलद्वारे असली पाहिजेत पण याविषयी खात्री लेख कुठेच आढळत नाही पुढे त्याप्रमाणेच शेषशाही पत्... लक्ष्मी पत्नी असता त्याने आपल्या बिंबीपासून हे चार तोंडाचे मूल कसे निर्मिले याविषयी विचार करू लागल्यास शेषशाहीची सुद्धा ब्रह्मासारखी दशा होईल ज्योतिबा वास्तविक विचारांती असे ठरते की ब्राह्मण लोक हे समुद्राचे पलीकडेच जो इराण देश आहे त्या देशातील मूळचे राहणारे होत पूर्वी त्यास इराणी किंवा आर्य लोक म्हणत असत असे कित्येक इंग्रजी ग्रंथकारांनी त्यांच्याच ग्रंथावरून सिद्ध केले आहे प्रथम त्या आर्य लोकांनी मोठमोठ्या टोळ्या करून या देशात येऊन अनेक स्वाऱ्या केल्या व येथील बहुतेक राजांच्या मुलखात वारंवार हल्ले करून मोठा धिंगाणा केला पुढे वामनाचे मागून आर्य लोकांचा ब्रह्मा या नावाचा मुख्य अधिकारी आला त्याचा स्वभाव फार हट्टी होता त्याने आपल्या कारकिर्दीत येथील आमच्या मूळ पूर्वजास रांगणी जिंकून आपले दास केले व त्याने आपले लोक आणि हे दास या उभयतांमध्ये हमेशा भेद राहावा म्हणून अनेक ठरेचे नेम बांधिले या सर्व कृत्यावरून ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नावाचा आपोआप लोप होऊन त्याचे नाव ब्राह्मण पडले नंतर मागाहून मनुसारखे अधिकारी आले त्यांनी बांधलेल्या नियमाचा धिक्कार मागे पुढे कोणी करू नये या त्यांनी ब्रह्म्याविषयी अनेक नवीन कल्पित गोष्टी रचल्या व त्या गोष्टी ईश्वरेच्छेनेच झाल्या आहेत असा त्या दासांच्या मनावर उमटावा म्हणून त्यांनी शेषशाहीचे दुसरे आंधळे गारुड रचिले आणि संधी पाहून काही काळाने त्या सर्व लेखांचे ग्रंथ बनविले त्या ग्रंथाविषयी शूद्र दास नारदा पटाईत बायकातील भाऊजी भाऊजीने टाळ्या पिटून उद्देश केल्यामुळे ब्रह्म्याचे महत्व सहजच वाढले आता आपण या ब्रह्म्यासारखी शेषशाहीची चौकशी करू लागलो तर त्यापासून आपल्यास काळी मात्र फायदा न होता आपला उभयतांचा वेळ मात्र व्यर्थ जाणार आहे कारण त्यांनी मुळीच त्या विचारास उताणी पाहून त्याच्या बिंबीपासून हे चार तोंडाचे मूल निर्माण केले आणि अशा मुळीच छित झालेल्या दिनावर खंब ठोकणे याविषयी मोठा पुरुषार्थ होईल असे मला वाटत नाही भाग एक समाप्त भाग दोन मत्स्य आणि शंकासूर याविषयी धोंडिबा वामनापूर्वी इराणातून या देशात आर्य लोकांच्या एकंदर किती टोळ्या आल्या असाव्या ज्योतिबा या देशात आर्य लोकांच्या टोळ्या जलमार्गाने अनेक आल्या धोंडीबा त्यापैकी पहिली टोळी जलमार्गाने लढाऊ गलबतावरून आली किंवा कसे ज्योतिबा लढाऊ गलबते त्या काळी नव्हती सबब ती टोळी लहान लहान मचव्यातून आली व ते मचवे माश्यासारखे त्वरेने पाण्यावरून चालत असत म्हणून त्या टोळीच्या अधिकाऱ्याचे टोपण नाव मत्स्य पडले असावे धोंडीबा तर मग ब्राह्मण इतिहासकारांनी भागवत वगैरे ग्रंथात तो टोळीचा अधिकारी मत्स्यापासून जन्मला म्हणून लिहिले आहे हे कसे त्याविषयी तूच विचार करून पहा की मनुष्य आणि मासा यांच्या अवयवात आहारात निद्रेत मैथुनात किंवा उत्पत्तीत किती अंतर आहे आणि त्याचप्रमाणे त्याच्या मगजात काळजात फुप्फुसात आतड्यात गर्भ वाढवण्याच्या जागात आणि प्रसूत होण्याच्या मार्गात किती चमत्कारित अंतर आहे मनुष्य हा जमिनीवर गुजारा करून राहणारा प्राणी होय तो पाण्यात पडल्याबरोबर गटांगळ्या खाऊन आपल्या प्राणास मुकतो मासा हा सर्व काळ पाण्यात राहून आपला गुजारा करणारा प्राणी होय व त्यास पाण्याबाहेर काढल्याबरोबर तो तडफडून मरतो स्त्रिया बहुत करून एकाच मुलास जन्म देतात परंतु मत्स्य प्रथम पुष्कळ अंडी घालून काही काळानंतर त्या सर्वांस फोडून त्यातून आपली सर्व बच्ची बाहेर काढते आता ज्या अंड्यामध्ये हे मत्स्यबाळ होते त्यास मात्र तिने पाण्याबाहेर आणून फोडले आणि त्यातून तिने हे मत्स्यबाळ बाहेर काढले असे म्हणावे तर तिचा प्राण पाण्याबाहेर कसा वाचला असेल कदाचित तिने पाण्यातच ते अंडे फोडून मत्स्यास बाहेर काढले असेल असे म्हणावे तर त्या मत्स्य मानवासारखे बालकाचा प्राण पाण्यात कसा वाचला असावा कोणी अशी शंका घेतली की मनुष्यातील एखाद्या सराईत पाणबुड्याने बुडी मारून मत्स्य बालक ज्या अंड्यामध्ये होते ते अंडे मात्र ओळखून जमिनीवर घेऊन आला असेल असो तसे का होईना पण पुढे त्या मत्स्यनीचे अंडे कोणत्या चतुर मर्दाने फोडून त्यातून मत्स्य बाळ बाहेर काढले असावे बरे कारण जरी आता युरोप व अमेरिका खंडात पुष्कळ सुधारणा होऊन मोठमोठे नामांकित विद्वान वैद्यकशास्त्रात निपुण झाले आहेत तथापि त्यापैकी छातीला हात लावून मी मत्सिनीचे अंडे फोडून त्यातून जिवंत मत्स्याचे बच्चे काढून असे म्हणणार नाही असो बरे ते अंडे पाण्यात आहे म्हणून तो मोठ्या महत्वाचा निरोप कोणत्या अमर मत्स्याने पाण्याबाहेर येऊन त्या पाणबुड्यास कळवला असेल व त्या जळचर निरोप्याची भाषा मानव पाणबुड्यास कशी समजली असेल अशा नाना प्रकारच्या शंकांचे त्या इतिहासातल्या लेखावरून यथास्त समाधान करून घेता येत या नाही यास्तव त्याविषयी असे अनुमान सिद्ध होते की मागाहून काही लबाड लोकांनी संधी पाहून एकंदर प्राचीन ग्रंथात ही दंतकथा कोंबली असावी धोंडीबा बरे तो टोळीचा मत्स्य अधिकारी आपल्या लोकांसहित कोणत्या ठिकाणी येऊन उतरला ज्योतिबा पश्चिम समुद्रातून येऊन तो एका बंदरावर उतरला धोंडीबा मत्स्याने बंदरावर उतरल्याबरोबर काय केले ज्योतिबा मत्स्याने शंकासूर या नावाच्या क्षेत्रपतीस मारून त्याचे राज्य घेतले पुढे ते शंकासुराचे राज्य आर्य लोकांच्या ताब्यात मत्स्याच्या मरण काळ पोहतो बिंदोक राहिले मत्स्य मरताच शंकासुराच्या लोकांनी आपले राज्य परत घावे या इरादाने मत्स्याचे टोळीवर मोठ्या निकराने हल्ला केला पुढे त्या हल्ल्यामध्ये काय परिणाम झाला त्या हल्ल्यामध्ये मत्स्याच्या टोळीचा पराभव झाल्यामुळे तिने रणभूमी सोडून पळ काढिला नंतर शंकासुराच्या लोकांनी तिचा पाठलाग केल्यामुळे ती अखेरीस एका डोंगरावर जाऊन झाडीत लपून राहिली इतक्यात इराणहून आर्य लोकांची दुसरी एक मोठी टोळी कचव्यामधून बंदरात येऊन उतरली व ते कचवे मचव्यांपेक्षा काहीसे मोठे असल्यामुळे पाण्यावर कासवासारखे सावकाश चालत असत या कारणामुळे त्या टोळीच्या अधिकाऱ्यांचे टोपण नाव कच्छ पडले भाग तिसरा कच्छ भूदेव अथवा भूपती क्षत्रिय द्विज आणि राजा याविषयी धोंडीबा मासा आणि कासव यामध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहतात त्यामध्ये थोडे थोडे अंतर दिसून येते परंतु इतर काही गोष्टीत म्हणजे जलात राहणे अंडी घालणे त्यास फोडणे इत्यादिकांनी ते एकमेकांशी साम्यता पावतात यास्तव कच्छ हा कासवांपासून जन्मला म्हणून भागवत वगैरे इतिहासकर्त्यांनी ग्रंथात लिहून ठेवले आहे त्याविषयी विचार करू गेल्यास त्याचा परिणाम मत्स्यासारखा होईल व जेणेकरून करून आपला वेळ फिकट जाईल अशी माझी खात्री झाल्यावरून मी आपल्यास पुढे विचारतो की कच्छाने बंदरावर उतरल्याबरोबर काय केले ज्योतिबा त्याने प्रथम त्या बंदरापासून ज्या पर्वतावर मत्स्यांची टोळी घेऱ्यामध्ये सापडली होती त्या पर्वताचे अलीकडील बाजूपासून बहुतेक तेथील मूळच्या क्षत्रवासी लोकांस घेरा घालणाऱ्या लोकांसहित एकदम पिटाळून नंतर तो आपल्या लोकांस सोडून एकंदर सर्व त्या क्षेत्राचा भूदेव म्हणजे भूपती होऊन डरक्या फोडीत बसला दोंडीबा बरे ते कच्छाने क्षेत्रातून पिटाळून लावलेले क्षत्रिय कोणीकडेच गेले समुद्रावरून दुजी इताणी अथवा आर्य लोकांची टोळी आली असे म्हणण्याबद्दल घाबरल्यामुळे द्विज आले असा शब्द करीत पर्वता पाट त्या पर्वताचे पलीकडे जाऊन कश्यप या नावाच्या क्षेत्रपतीच्या पाठोपाठ निघाले यावरून कच्छ आपल्या बरोबर काही फौज घेऊन त्या पर्वताचे पलीकडील बाजूने खाली उतरला आणि त्याने तो पर्वत आपल्या पाठीवर घेऊन म्हणजे पाठीशी घालून अथवा पाठीमागे टाकून कश्यपाच्या राज्यातील क्षत्रियास जसजशी इराणातून मदत येत गेली तसतशी पिढा देऊ लागला पुढे कश्यपाने जरी तो पर्वत कच्छापासून माघारी घ्यावा म्हणून मोठे प्रयास केले तथापि कच्छाने आपल्या मरणा पावेतो तो पाठीस घातलेला पर्वत त्या छत्रपतीच्या हाती दिला नाही व आपली रणभूमी सोडून एक पाऊल सुद्धा मागे हटला नाही भाग चौथा वराह आणि हिरण्याक्ष याविषयी धोंडीबा कच्छ मेल्यामागे द्विजांचा कोण अधिकारी झाला ज्योतिबा वराह दोंडिबा वरा हा डुकरापासून जन्माला असे भागवत वगैरे इतिहासकर्तांनी लिहून ठेवले आहे याविषयी आपले मत कसे काय आहे ज्योतिबा वास्तविक विचारांती असे ठरते की मनुष्य आणि डुक्कर या उभयतांमध्ये एकंदर सर्व गोष्टी ताडून पाहता चमत्कारिक अंतर दिसून येते व त्याविषयी तुझी पक्की खात्री व्हावी म्हणून इथे उदाहरणाकरिता फक्त ते आपल्या बच्चास जन्म दिल्यानंतर कसकशी वर्तणूक करतात याविषयी आपण थोडासा विचार करून पाहू म्हणजे झाले मनुष्य स्त्री आपल्या मुलास जन्म दिल्याबरोबर त्यास काडी मात्र इजा न देता त्याचे पालन पोषण करू लागते परंतु डुकरीन जन्म बच्चास एकदम खाऊन। बच्चास जन्म देते यावरून वराहाच्या डुकरीन मातेने प्रथम आपल्या डुक्कर जातीच्या बच्चास खाऊन नंतर या मानव डुकरास व्याली असावी असे सिद्ध होते परंतु भागवत वगैरे ग्रंथकर्त्यांच्या मताप्रमाणे वराह हा नारायणाचा अवतार असल्यामुळे त्याच्या सर्व साक्षीपणाला व त्याच्या समदृष्टीला बट्टा लागला की नाही कारण वरा हा आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याच्या जनतेने आपल्या वडील डुक्कर भावंडास मारून खाऊ नये म्हणून त्याविषयी त्याने पूर्वी काहीच बंदोबस्त करू नये काय अरे रे पद्मा डुकरीन ही वराह आदिनारायणाची आई ना आणि तिने ती बालहत्या कशी केली आता बालहत्या या शब्दाचा अर्थ फक्त बाळाचा वध करणे असा होतो मग ते बाळ कोणाचे का असे ना पण हिने तर आपले पोटचे बाळ स्वतःच मारून खाल्ले तर अशा अन्यायाचा चांगला बोध होण्यासारखा कोशात शब्दच सापडत नाही कदाचित हिजला डंखिण म्हणावे तर डंखिण सुद्धा आपल्या मुलास खात नाही अशी एक जुनात म्हण आहे पुढे त्या वराहाच्या पद्मा आईने असे अघोर कर्म केल्यामुळे तिची नरक यातनेपासून सुटका व्हावी म्हणून तिने काही प्रायश्चित्त घेतले असे कुठेच सापडत नाही यास्तव मोठी हळहळ वाटते धोंडीबा वराहाचे डुकरीन आईचे नाव जर पद्मा होते तर यावरून असे सिद्ध होते की तिच्या डुक्कर पतीचे काहीतरी दुसरे नाव असले पाहिजे की नको पद्मा डुकरचे पतीचे नाव ब्रह्मा होते यावरून पूर्वीची जनावरे मनुष्यासारखी आपापल्यामध्ये ब्रह्मा नारद आणि मनू अशी नावे देत होती व त्यांची नावे या गप्पाड्या ग्रंथकारास कशी समजली असावी दुसरे असे की पद्मा पद्माडुकरणीने वराहास त्यांचे लहानपणी आपल्या स्तनाचे दूध पाजले असेल यात काही संशय नाही परंतु पुढे काहीसा मोठा झाल्याबरोबर आपल्या ब्रह्मपतीसहित वराहास बरोबर घेऊन गावातील खिंडारातील अतिसुकुमार फुलझाडांचा चारा चरण्याची त्या सवय लावून मोकळी झाली असेल किंवा कसे हे तो वराह आदिनारायणच जाणे अशा नाना प्रकारच्या मुद्द्यांच्या गोष्टींविषयी त्यांच्या ग्रंथात पुरावे सापडत नाहीत यास्तव मला असे वाटते की वराह डुकरी पासून जन्मला म्हणून ग्रंथात लेख आहेत ते सर्व खोटे आहेत काय अशा विपरीत गोष्टी ग्रंथात लिहिते वेळी त्या ग्रंथकारात लाज कशी वाटली नाही ज्योतिबा वा वा आणि तुम्हा सारखेच तसल्या ग्रंथावरून त्यांच्या मुलाबाळांचे पाय धुवून पितात यावरून तुम्हाला लाज नाही म्हणावी किंवा त्यांना तोंडीबा असो तुमच्या मते त्या अधिकाराचे नाव वराह तरी कसे पडले असावे बरे कारण त्याचा स्वभाव व आचरण मोठे घाणेरडे असावे व तो जिकडे जाई तिकडेच रानडुकरासारखी मुसंडी मारून जयच मिळवी यावरून महाप्रतापी जे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू या उभयतांच्या मु मुलुखातील क्षत्रियांनी त्यांचे नाव धिक्काराने डुक्कर म्हणजे वराह पाडिले त्यामुळे तो फार चिडला असावा आणि त्याने या गोष्टीचा मनात दात धरून त्याच्या मुलखात वारंवार हल्ले करून तेथील सर्व क्षेत्रवासी लोकांस पिढा देऊन अखेरीस त्याने एका लढाईत हिरण्याक्षास मारिले यावरून सर्व पृथ्वी भर बाकीच्या सर्व क्षेत्रपतीस दरारा पोहोचवून ते काहीसे गडबडल्यासारखे झाले इतक्यात वराह मरण पावला मित्रांनो पार्ट टू आणि पार्ट थ्री यामध्ये उर्वरित पुस्तक आहे युट्यूब चॅनलवर मी अपलोड केले आहेत थँक्यू महात्मा फुले यांचे गुलामगिरी पुस्तक पार्ट टू भाग पाच हिरण्यकश्यपू प्रल्हाद विप्र विरोचन इत्यादी संभाषण धोंडिबा वराह मेल्यावर द्विज लोकांचा कोण अधिकारी झाला ज्योतिबा नृसिंह धोंडीबा नृसिंह स्वभावाने कसा होता ज्योतिबा नृसिंहाचा स्वभाव लोभी कृत्रिम फितुरी कपटी घातकी निर्दयी आणि क्रूर होता तो शरीराने सुदृढ असून अतिशय बलवान होता धोंडीबा त्याने काय काय केले प्रथम त्याने हिरण्यकश्यपूच्या वधाविषयी विचार चालवला व आपणास त्याला मारल्याशिवाय त्याचे राज्य मिळायचे नाही असे त्याने मनात पक्केपणे समजले हा त्याचा दुष्ट हेतू सिद्धीस जाण्याकरिता त्यांनी गुप्त रीतीने बहुत दिवस प्रयत्न करून एका आपल्या द्विज पंतोजीकडून हिरण्यकश्यपूच्या प्रल्हाद या नावाच्या मुलाच्या कोवळ्या मनावर आपल्या धर्माची मूलतत्वे ठसवल्यावरून प्रल्हादाने आपल्या हरहर या नावाच्या कुळस्वामीची पूजा करण्याची वर्ज केली नंतर हिरण्यकश्यपूने प्र्हादाचे भ्रष्ट झालेले मन पुन्हा आपल्या कुळस्वामीची पूजा करण्यास करण्याकडे वळवावे म्हणून नाना तऱ्हेचे उपाय केले तथापि नृसिंह हा प्रल्हादा आतून मदत करीत असल्यामुळे हिरण्यकश्यपूचे सर्व प्रयत्न व्यर्थ केले शेवटी नृसिंहाने त्या अज्ञानी मुलास अनेक थापा देऊन त्याचे मन इतके भ्रष्ट केले की त्याने आपल्या पित्याचा वध करावा म्हणून त्याचे वन मन वळविले खरे परंतु ते अघोर कर्म करण्यास त्या मुलाची छाती होईना सबब नृसिंहाने संधी पाहून तांबुता ताबुतातील वाघांच्या सोंगासारखे सर्व अंगास रंग देऊन तोंडात मोट खोटे दात धरून लांब लांब केसांची धाडी लावली आणि तो एक तऱ्हेचा भयंकर सिंह बनला हे सर्व कृत्रिम छपविण्याकरिता नृसिंहाने भरजरीचे एक उंची लुगडे नेसून गर्तीसारखा आपल्या तोंडावर लांब लचक पदर घेऊन मोठ्या थाटाने चकमकत चमकत ठमकत त्या मुलाच्या मदतीने एके दिवशी त्याचे पित्याच्या विशाळ मंदिरात खांबांची गर्दी होती त्यात जाऊन लपून उभा राहिला इतक्यात हिरण्य कश्यपूने सर्व दिवसभर राज्यकारभार करून थकल्यामुळे संध्याकाळ झाल्याबरोबर आपल्या मंदिरात एकांती येऊन निर्भयपणाने स्वस्त विसावा घेण्याच्या इराद्याने पलंगावर लोळत न पडला तोच नृसिंहाने जल्दी करून डोईवरचा लुगड्याचा पदर कमरेस गुंड त्या लपलेल्या खांबातून निघून हिरण्य कश्यपूच्या अंगावर एकदम जाऊन पडला आणि त्याने आपल्या हातातील वाघ वाघ नखांनी हिरण्य कश्यपूचे पोट फाडून त्याचा वध केल्याबरोबर नृसिंहने तेथील सर्व द्विजासहित रात्रीचा दिवस करून आपल्या मुलुखात पळून गेला इकडेच नृसिंहाने प्रल्हादास फसवून असे अघोर कर्म केलेले उघडकीस आल्यावरून क्षत्रियांनी आर्य लोकांस मुळीच दिवस म्हणण्याचे सोडून त्यास विप्रिय म्हणू लागले व पुढे त्या विप्रिय शब्दापासून त्यांचे नाव विप्र पडले असावे पुढे क्षत्रियांनी इंद्रसिंहास नारसिंह म्हणजे सिंहाची बायको असे निंद नाव दिले <coughs> शेवटी हिरण्यकश्यपूच्या पुत्रातून कित्येकांनी तर नारसिंहास धरून आणून त्यास यथास्थित शासन करावे म्हणून दीर्घ प्रयत्न केला परंतु नारसिंहाने हिरण्य कश्यपूचे राज्य घेण्याची मुळीच आशा सोडून केवळ मुलुखास आणि जीवास सांभाळून पुढे काही दुसरी गडबड केल्याशिवाय मरण पावला धोंडीबा तर मग नारसिंहाच्या अशा अघोर कर्मावरून त्याच्या नावाने मागे पुढे कोणी त्याची छी तू करू नये या भयास्तव विप्र इतिहासकर्त्यांनी काही काळ लोटल्यानंतर संधी पाहून नारसिंहाविषयी तो खांबातून जन्मला वगैरे नाना तऱ्हेच्या लबाड्या कल्पून इतिहासात दाखल केल्या असाव्या असे सिद्ध होते ज्योतिबा यात काही संशय नाही कारण तो जर खांबातून जन्मला असेल असे आशे म्हणावे तर त्याची कोणीतरी दुसऱ्याने नाळ कापून तोंडात दुधाचा बोळा दिल्याशिवाय तो कसा वाचला असेल नंतर त्यास कोणीतरी दुसऱ्याने डाईचे अथवा वर दूध पाजल्याशिवाय तो लहानाचा मोठा कसा झाला असेल कदाचित तसेही घडून आले असेल म्हणावे तर त्याने करून एकंदर जो सृष्टिक्रम चालत आला आहे त्यास बाद येतो या गप्पाड्या विप्रग्रंथकारांनी नारसियास एकदम लाकडांच्या खांबातून बाहेर काढल्याबरोबर त्यास दुसरी कोणाची मदत न देता आपल्या आपण इतका शक्तिमान दाढी मिशांचा ठोंब्या केला की त्याने लागलीच हिरण्य कश्यपूस मांडीवर घेऊन त्याचे पोट नखांनी पाडून त्याचा वध केला अरे रे जो पिता आपल्या समजुतीप्रमाणे पितृधर्म मनी आणून केवळ शुद्ध ममतेने आपल्या स्वपुत्राचे मन खऱ्या धर्माकडे वळवावे म्हणून खटपट करीत होता त्यास त्या आदि आदिनारायणाच्या अवतारने आउता अवताराने असे देहांत शासन करावे काय असे शासन अज्ञानी मनुष्याचा सुद्धा करणार नाही तो आदिनारायणाचा अवतार असल्यामुळे त्याने त्या हिरण्य दर्शन देताच मी आदिनारायण आहे अशी त्याची खात्री करून पिता व पुत्र या उभयतांमध्ये सलोखा करून देण्याचे एकीकडेच टाकून त्याचा असा निर्दयपणाने वध केला हे मोठे आश्चर्य होय त्यांच्याने जरी त्या हिरण्यकश्यपूचे उपदेश करून खात्री करवली नाही तरी तो सर्वांचे बुद्धीचा दाता कशाचा यावरून असे सिद्ध होते की नारसिंहामध्ये या आपल्या पुण्यातील एका शेणपुंजा रांडे इतकी अक्कल नव्हती कारण की जिने पहा येथील एका पती बृहस्पती म्हणणाऱ्या एका विद्वानास केवळ आपल्या गोल बोलण्याचा लळा लावून त्यास आपला गुलाम करून टाकले आहे हल्ली हिंदुस्थानात अमेरिकन आणि युरोपियन मिशनरींनी आपल्यातील कित्येक तरुणास ख्रिस्ती धर्मानुसारी केले आहे परंतु त्यांनी त्यातून एकाही तरुणाच्या पिताचा वध केला नाही हे मोठे आश्चर्य होय धोंडीबा नारसिहाची अशी फजिती झाल्यावर विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घेण्याविषयी काही प्रयत्न केले किंवा नाही ज्योतिबा विप्रांनी प्रल्हादाचे राज्य घ्यावे या इराद्याने अनेक तऱ्हेचे चोरून उपाय केले परंतु ते सर्व व्यर्थ गेले कारण प्रल्हादाचे पुढे डोळे उघडून त्याच्या मनात विप्रांचे कपट दिसून आले यावरून प्र्हादाने विप्रांचा मात्र विश्वास न धरता सर्वांशी वरकांती स्नेह ठेवून आपल्या राज्याची नीट व्यवस्था करून मरण पावला नंतर त्याचप्रमाणे प्रल्हादाचा पुत्र विरोचन यांनी आपले राज्य सांभाळून त्यास बळकटी आणून मरण पावला विरोचनाचा पुत्र बळी हा मोठा पराक्रमी निघाला त्याने प्रथम आपल्या आश्रयाने राहणाऱ्या लहान लहान क्षत्रपतीस दुष्ट दंगेखोरांच्या त्रासापासून सोडवून त्याचवर आपले वर्चस्व बसविले नंतर त्याने आपले राज्य उत्तरोत्तर वाढवण्याचा क्रम चालवला त्यावेळी विप्रांचा मुख्य अधिकारी वामन होता त्यास ते सहन होईना सबब बळीचे राज्य एकदम लढून घ्यावे म्हणून चोरून मोठी फौज तयार करून एकाएकी बळीच्या सरहदीवर येऊन ठेपला वामन अतिशय लोभी धाडस आणि हेकेखोर होता भाग सहावा बळीराजा ज्योतिबा मराठे खंडोबा महासुबा नऊ खंडांचा न्यायी भैरोबा भराडी सात आश्रयित तळी भरणे आदित वारसास पवित्र मानणे वामन पक्ष घालणे विंध्यावली घट बसविणे बळीराजाचे मरण सती जाणे आराधी लोक शिलंगण तांदुळाचा बळी दुसरा बळीराजा येण्याविषयी भविष्य बाणासूर उजागरी वामनाचा मृत्यू उपाध्ये होळी वीर काढणे बळीप्रतिपदा भाऊबीज इत्यादी विषयी धोंडिबा <coughs> आणि ज्योतिबा यांच्यातील संवाद धोंडिबा यावरील बळीराजाने काय केले ज्योतिबा बळीराजाने आपल्या राज्यातील एकंदर सर्व सरदारांकडे व त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या क्षेत्रपतींकडे ताबडतोब सांडणी स्वार पाठवले आणि त्या सर्वांनी दुसरी काही सबब न सांगता आपल्या सर्व फौजा घेऊन त्याचे मदतनीस यावे म्हणून सक्त ताकीद फिरवली <laughs> दोंडीबा या देशात बळीच्या तांब्यात ताब्यात मोठे क्षेत्र होते ज्योतिबा या देशात बळीराजाच्या ताब्यात अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रे होती शिवाय त्याच्या ताब्यात सिंहलदीपाचे आसपास अनेक बेटे होती असा तर्क निघतो कारण तेथे बळी या नावाचे एक सुद्धा आहे या देशात दक्षिणेत कोल्हापुराचे पश्चिमेस बळीच्या ताब्यात कोकण व मावळातील काही क्षेत्रे होती त्यावर ज्योतिबा या नावाचा अधिकारी होता त्याचे राहण्याचे मुख्य ठिकाण कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी म्हणून एक पर्व आहे त्यावर होते त्याचप्रमाणे दक्षिणेत दुसरे क्षेत्र बळीच्या ताब्यात होते त्यास महाराष्ट्र म्हणत असत व त्यातील सर्व क्षेत्रवासी लोकांस महाराष्ट्री म्हणत असत याचा अपभ्रंश मराठे हा होय ते महाराष्ट्र क्षेत्र अतिशय मोठे असल्यामुळे बैरराजाने त्यांची नऊ खंडे केली होती यावरून त्या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्याचे नाव खंडोबा पडले होते असे सापडते व त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या हाताखाली एक अथवा दोनही प्रधान असत त्याचप्रमाणे दर एक खंडोबाचे हाताखाली बहुत मल्ल असत म्हणून त्यास मलुखान म्हणतात त्यापैकी जेजोरीचा खंडोबा हा होता तो आपल्या आसपासच्या क्षेत्रपतींच्या ताब्यातील मल्लांच्या खोडी मोडून त्या तळावर आणीत असे यास्तव त्याचे नाव मल्लरी पडले आहे त्याचाच अपभ्रंश मल्हारी हा होय तो धर्मन्यायाने लढण्यामध्ये इतका अहंकार बाळगित असे की त्याने कधी आपल्यास पाठ दाखवलेल्या शत्रूवर वार केला नाही म्हणून त्याचे नाव मारतोंड पडले होते त्याचा अपभ्रंश मारतंड हा आहे तसाच तो दिनांचा कैवारी असे तो गाण्याचा मोठा शोकी असे कारण त्याने स्थापलेला एक प्रसिद्ध मल्हार राग आहे तो इतका उत्तम आहे की त्याच्या आश्रयाने मिया म्हणून जो मुसलमान लोकांमध्ये प्रसिद्ध गायक होऊन गेला त्याने सुद्धा दुसरा एक मल्हार केला आहे याखेरीज बळीराजाने महाराष्ट्रात महासुभा आणि नऊ खंडांचा न्यायी असे दोन मुख्य अधिकारी वसूल व न्याय करण्याचे कामात नेमले होते त्यांचे हाताखाली दुसरे अनेक कामगार असत असे आढळते हल्ली त्या महासुभ्याचा अपभ्रंश मसोबा झाला आहे तो सर्व पीक पाण्याची यथाकळी तपासणी करून त्याप्रमाणे सूट तूट घालून सर्वांस आनंदात ठेवीत असे यामुळे हल्ली मराठ्यात एक कूळ असे सापडणार नाही की ज्यात ते आपल्या शिवारातील भलत्या एखाद्या दगडास महासुभ्याचे नावाने शेंदुराचे मांजन करून त्यास ऊत दाखवून त्याचे नाव घेतल्याशिवाय चाड्यावर मूठ ठेवणार नाहीत शेतात विळा घालणार नाहीत व खळ्यातील राशीला अधोली लावणार नाहीत तो बळीराजाचा सुभे करून वसूल करण्याचा किता यवन लोकांनी घेतला असावा असा तर्क निघतो कारण त्या काळी यवन तर काय पण मिसळ देशातले अनेक विद्वान येथे येऊन ज्ञान शिकून जात असत असे पुरावे सापडतात तिसरे असे की अयोध्येजवळ काशी क्षेत्राच्या आसपास काही बळीराजाचे तांब्यात ताब्यात क्षेत्रे होती त्यास दहावे खंड म्हणत असत तेथील अधिकाऱ्यांचे नाव काळ भैरी होते म्हणून सापडते त्याप्रमाणे तो अधिकारी पूर्वी काही दिवस काशी शहराचा कोतवाल होता असेही आढळते तो गायनामध्ये इतका निपुण होता की त्याने एक राग स्वतंत्र उत्पन्न केला आहे त्या भैरव रागास तानसेनासारखे महाप्रख्यात गवईसुद्धा नमुनच राहिले व त्याने आपले कल्पनेने एक डौर नावाचे वाद्य उत्पन्न केले या डौर वाद्याची रचना इतकी विलक्षण आहे की त्याची तालसोरामध्ये मृदंग तबला वगैरे वाद्ये बरोबरी मुळीच करू शकत नाहीत मात्र त्याचकडेच दुर्लक्ष केल्यामुळे जसे ते प्रसिद्धीस यावे तसे आले नाही त्याचे सेवकास भैरवाडी म्हणत असत त्याचा अपभ्रंश भराडी होय यावरून बहिराजाचे राज्य या देशात आजपाल म्हणजे दशरथाचा बाप यासारख्या इतर सर्व क्षेत्रपतीपेक्षा फार मोठे होते म्हणूनच एकंदर सर्व क्षेत्रपती त्याच्या धोरणाने वागत असत इतकेच नव्हे परंतु त्यापैकी सात छत्रपती तर बळीस करभार देऊन त्याच्या आश्रयाने वागत असत यावरून त्याचे नाव सात आश्रयीत पडले होते म्हणून सापडते सारांश वर लिहिलेल्या सर्व कारणावरून बळीराजाचे राज्य मोठे होते व तो अतिशय बलवान होता म्हणून त्याविषयी एक जुनाट म्हण सुद्धा सापडते ती अशी की बळी तोच कान बळीराजा जेव्हा काही महत्वाचे काम आपल्या सरदारास सोपित असे तेव्हा आपला दरबार भरवून तेथे तो एका तबकात भंडार व नारळ या सहित पानाचा विडा मांडून म्हणत असे की ज्यास हे काम करण्याची हिंमत असेल त्याने हा विडा उचलावा यावरून ते काम शेवटास नेण्याची त्यास हिंमत असे तो हर 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 या शब्दाचा अपभ्रंश हुरा हुरा होय असा तर्क निघतो कारण इंग्लिश लोकांत एक अतिजुनाट वहिवाट सापडते ती अशी की ते हुरा हुरा म्हटल्याशिवाय आनंदाची टाळी पिटीतच नाहीत व त्यांचे सेनापती आपल्या फौजेस हुरा हुरा म्हटल्याशिवाय शत्रूवर तुटून पडण्याचा हुकूम देत नाहीत असे कोठे कोठे त्यांच्या इतिहासात सापडते हुर्रा बॉईज ल्यूज द सायडल और विन द हॉर्स महावीराची शपथ घेऊन त्यातील भंडार कपाळी लावून नारळासहित सहित तो पानाचा विडा उचलून आपल्या माथ्यावर ठेवून पदरात घेई त्या विरास बळीराजा ते काम सोपीत असे नंतर तो वीरबळी राजाची आज्ञा घेऊन आपल्या फौजेसहित तळ उचलून शत्रुवर चालून जात असे यावरून त्या संस्काराचे नाव तळ उचलणे हे पडले असावे याचा अपभ्रंश तळी उचलणे हा होय परंतु बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा व ज्योतिबा व नवखंडोबा हे तर रयतेच्या सुखाकरिता झटण्याची शर्त करीत असत याचकरिता एकंदर सर्व मराठ्यांनी हरेक शुभकार्य सुरू करण्याचे पूर्वी तळी उचलण्याचा संस्कार करण्याचे सोडले नाही त्यांनी त्या संस्कारात भैरोबास ज्योतिबास व खंडोबास देववत मानून त्यांची नावे सामील करून तळी उचलू लागले ती येणेप्रमाणे हर हर महादेव भैरोबाचा अथवा ज्योतिबाचा भला सदानंदाचा उदय आणि मल्लू खान अहंकार इतकेच नाही परंतु बळीराजा आपल्या सर्व प्रजेसहित हर हर महादेवाच्या नावाने आदित्य वारास पवित्र पाळीत असे यावरून हल्लीचे मराठे म्हणजे मांग महार कुणबी आणि माळी इत्यादी लोक तर आदित्य वारी आपल्या घरातील त्या कुळस्वामिनीच्या प्रतिमेवर पाणी घालून त्यास कोरड्या ओल्या भाकरीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय ते आपल्या जिभेवर पाण्याचा थेंब सुद्धा ठेवित थे नाहीत धोंडीबा वामनाने बळीराजाच्या सरहद्दीवर येऊन ठेपल्यानंतर काय केले ज्योतिबा ज्योतिबा

वामनाशी लढून संध्याकाळी परत आपले महालात आरामास येत असे यावरून दोन्ही पक्षातील जेवढे लोक त्या पंधरवड्यात एकमेकाशी लढताना पडले त्यांच्या मरणाच्या तिथी ध्यानात राहिल्या सबब दरवर्षी माशी त्या त्या, त्या तिथीस पक्ष घालण्याची वहिवाट पडली असावी असा, असा तर्क निघतो नंतर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध अष्टमी पावेतो बळीराजा वामनाबरोबर लढण्यात इतका गुंतला की त्यास देहभान्न राहता तो आपल्या महालात सुद्धा आला नाही इकडेच बळीराजाचे विंध्यावली राणीने आपल्या खोजे आराधी सेवकाकडून एक खड्डा त्यात त्याचकडून जळाऊ लाकडे टाकून त्या खड्ड्याजवळती आठ रात्री आणि आठ दिवस अन्नपाणी न घेता पुढे एक पाण्याचा घट मात्र घेऊन आपल्या पतीस जय मिळून वामनाची पीडा दूर म्हणून हर हर प्रार्थना करीत घट्ट बसली होती इतक्यात शुद्ध अष्टमीस रात्री बळीराजा रणात पडल्याची बातमी तिला येऊन पोहोचताच तिने त्या खड्ड्यातील लाकडास आग लावून त्यामध्ये उडी घालून मरण पावली त्या दिवसापासून सती जाण्याची वैवाद पडली असावी असा, असा तर्क निघतो जेव्हा ती विंध्यावली सती आपल्या पतीच्या विरहामुळे अग्नीत उडी टाकून मरण पावली तेव्हा तिच्या सेवेतील स्त्रिया व खोजे आराध्यांनी आपल्या अंगावरची वस्त्रे फाडून जाळली आणि त्यांनी आपला ऊर बुडवून टाळ्या पेटून त्या खड्ड्याच्या भोवती राणूच्या राणीच्या गुणाचा आठव करून मोठा शोक केला तो येणेप्रमाणे माझे दयाळू राणीबाई तुझा डांगोरा गरजला इत्यादी ही दुःखाची खपली उचकटू नये म्हणून विप्रातील निर्दय ग्रंथकारांनी मागाहून संधी पाहून त्या खड्ड्याचा होम बनवून त्याविषयी अनेक दुसऱ्या लबाड्या कल्पून ग्रंथात लिहून ठेवल्या असाव्या <coughs> तिकडेच बळी रणांगणी पडल्यावर बानासुराने वामनाशी एक दिवसभर हलिशी हाल घेऊन मोठ्या निकराने लढला नंतर त्याने अश्विन शुद्ध नवमीस रात्री आपली उरलेली फौज बरोबर घेऊन पळून गेला यामुळे वामन इतका बदमस्त झाला की बळीराजाच्या मुख्य राजधानीत मुळीच कोणी पुरुष नाही अशी संधी साधून त्याने आपल्याबरोबर सर्व फौज घेऊन अश्विन शुद्ध दशमेश प्रातकाळी त्या शहरात गेला आणि त्याने तेथील एकंदर सर्व अंगणाचे सोने लुटले त्याचा अपभ्रंश शिलंगणाचे सोने लुटिले हा होय आणि आपल्या घरी ताबडतोब निघून गेला पुढे तो घरात शिरते वेळी त्याच्या स्त्रीने पूर्वी एक कणकीचा बळी थट्टेने घरात करून ठेवला होता त्यास तिने आपल्या दाराच्या उंबरठ्यावर ठेवून ती वामनास असे म्हणाली की हा पहा बळी पुन्हा तुमच्या बरोबर युद्ध करण्याकरता आला आहे यावरून वामनाने त्या कणकीच्या बळीस लात मारून घरात शिरला त्या दिवसापासून आजतागायत गायत विप्राच्या कित्येक कुळात दरवर्षी अश्विन मासी विजयादशमीस त्यांच्या स्त्रियांनी कणकीचा अथवा तांदूळाचा बळी दाराच्या करून ठेवलेला असतो त्याचे उरावर डावा पाय देऊन ते काडीने त्याचे पोट फोडितात नंतर त्यास उल्लंघून घरात शिरतात अशी वैवाट सापडते त्याचबरोबर बाणासुराचे लोक अश्विन शुद्ध दशमीस रात्री आपल्या घरोघर गेले तेव्हा त्यांच्या स्त्रियांनी पुढे दुसरा बळी येऊन देवाचे राज्य स्थापील याविषयी भविष्य जाणून त्यांनी आपल्या उंबऱ्यात उभ्या राहून त्यास ओवाळून अशा म्हणाल्या इडा पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो त्या दिवसापासून आज दिवसपर्यंत शेकडो वर्षाची वर्षे लोटली तथापि बळीच्या राज्यातील कित्येक भागांमध्ये क्षत्रिय वंशाच्या स्त्रियांनी दरवर्षी अश्विन शुद्ध दशमी संध्याकाळी आपल्या पतीस व ओवाळून पुढे येणाऱ्या बळीचे राज्य यावे म्हणून इच्छिण्याचे अद्याप सोडिले नाही यावरून तो येणारा बळीराजा किती उत्तम असेल धन्य तो बळीराजा आणि धन्य ही राजनिष्ठा नाही तर आताचे सोळे हिंदू लोक इंग्लिश लोकांनी मेहरबान होऊन आपल्यास मोठमोठे हुद्दे द्यावे म्हणून ते राणीच्या वाढदिवशी भर सभेत त्यांच्या बढतीविषयी मोठमोठाली व्याख्याने देतात आणि त्यांच्याविरुद्ध वर्तणूक वर्तमानपत्रात अगर साहजिक बोलण्यात दाखवतात धोंडिबा बरे ते बळीराजाने बोलावलेले सरदार मुळीच त्यांचे मदतनीस आले नाहीत काय ज्योतिबा मागाहून ते कित्येक लहान सहान छत्रपती सहित आपल्या फौजा घेऊन अश्विन शुद्ध चतुर्थीस बाणासुरास घेऊन मिळताच बळीच्या राज्यातील एकंदर सर्व विप्रांनी आपले जीव घेऊन वामनाकडेच पळून गेले यावरून वामनास इतकी पाचांची पाचांची धारण पडली की त्याने आपल्या एकंदर सर्व विप्रांस जमा करून पुढे बाणासुरापासून आपला बचाव कसा करून घ्यावा म्हणून अश्विन शुद्ध पौर्णिमेस ज्यास कुजागिरी अथवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात सर्व रात्रभर जागर करून आपल्या देवांपुढे प्रसादरूप हासे टाकीत बसला नंतर त्याने दुसरे दिवशी आपल्या बायका मुला सहित सर्व फौज बरोबर घेऊन आपल्या मुलुखाच्या हद्दीवर येऊन बाणासुराची वाट पाहत बसला नंतर बाणासुराने काय केले नंतर बाणासुराने वामनावर एकदम हल्ला करून त्याच्या अगदी मोड करून त्या जवळचे सर्व लुटून घेतले नंतर त्यास त्याच्या सर्व लोकांसहित प्रथमतः त्याने ता आपल्या मुलूखातून जरजर करून हिमालयापर्यंत पर्यंत हाकलून दिले नंतर त्याने त्या पर्वताच्या पायथीत तळ देऊन वामनास जाण्यास इतका महाग केला की त्याचे बहुतेक लोक केवळ उपासाने मरू लागले यास्तव वामनाचा अवतार त्या काळजीने त्यावरून बाणासुराचे लोकांस मोठा आनंद होऊन ते असे म्हणाले की वामन ही विप्रांपैकी एक मोठी उपाधी होती ती नाहीशी झाल्याने आपली पीडा दूर झाली तेव्हापासून विप्रांस उपाध्ये म्हणण्याची वहिवाट पडली असावी असा, असा तर्क निघतो पुढे त्या उपाध्यांनी आपापल्या बिराडी एकंदर सर्व आपल्या रणात पडलेल्या आप्तांच्या नावाने चिता ज्यास हल्ली होळी म्हणतात पेटवून त्यांच्या उत्तर क्रिया केल्या कारण त्यांच्यामध्ये पूर्वीपासून मेल्या मनुष्याचे धडास जाळण्याची वहिवाट सापडते त्याचप्रमाणे तेथील सर्व बाणासुरासहित क्षत्रियांनी आपापल्या रणात पडलेल्या हप्तांच्या नावाने फाल्गुन वद्य प्रतिपदेस वीर बनून हातात नागव्या तलवारी घेऊन मोठ्या आनंदाने नाचून त्यास मान दिला कारण क्षत्रिय लोकात मेल्या मनुष्याचे धडास पुरण्याची बहुत दिवसापासून वहिवाट सापडते शेवटी बानासुराने एकेरीस त्या उपाध्यांचे रक्षणे करिता काही लोक तेथून तेथे ठेवून थे बाकी सर्व सरदारास बरोबर घेऊन आपल्या मुख्य राजधानीत येऊन जो काय आनंद केला तो सर्व येथे वर्णू केल्यास ग्रंथविस्तार फार होईल या भयास्तव त्यातील सारांश मात्र देतो त्याने आपल्या सर्व धनाची मोजदात करून अश्विन वद्य त्रयोदशीस त्याची पूजा केली व त्याने वद्य चतुर्दशी चतुर्दशीस व वद्य अमावशेस आपल्या सर्व सरदारास उत्तम प्रकारचे खाणे देऊन मौजा मारल्या नंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेस आपल्या कित्येक सरदारास त्याच्या योग्यतेप्रमाणे देणग्या देऊन त्यास सापल्या मुलखी जाऊन कामावर हजर राहण्याचा हुकुम दिला यावरून येथील एकंदर सर्व बालवृद्ध सिंहास जो काय आनंद झाला की त्यांनी कार्तिक शुद्ध द्वितीय सापापल्या बांधवास यथाशक्ती भोजन घालून तृप्त केल्यानंतर त्यांनी तास उवाळून इडापिडा जावो आणि बळीचे राज्य येवो असे अशी त्या येणाऱ्या बळीची आठवण करून दिली त्यावेळेपासून आज दिवसपर्यंत दरवर्षी दिपवळीत भाऊबीज क्षत्रियांच्या कन्या आपापल्या येणाऱ्या बळीच्या आठवणी उपाध्यांचे कुळात अशा तऱ्हेची आठवण देण्याची वहिवाट मुळीच सापडत नाही धोंडीबा तर मग आदिनारायणाने बळीस पातळी घालण्याकरिता वामनाचा अवतार घेतला त्या वामनाने भिकाऱ्याचे सोंग घेऊन बळीराजास फसवून त्यापासून तीन पावले पृथ्वी मागून घेतली नंतर त्याने विकाराचे सोंग टाकून इतका मोठा अगडबंब मनुष्य बनला की त्याने एकंदर सर्व पृथ्वी आणि आकाश आपल्या दोन्ही पाऊलात आटवून बळीराजास विचारले की आता मी तिसरे पाऊल कुठे ठेवावे नंतर बळीराजाने लाचार होऊन त्या अगडबंबास असे उत्तर दिले की तू आता आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव असे म्हणताच त्या बंब्याने बळीराजाच्या मस्तकावर आपले तिसरे पाऊल ठेवून बळीस पातळी घालून आपला करार पुरा करून घेतला असे त्याचे उपाध्यांनी भागवत वगैरे इतिहासात लिहून ठेवले आहे ते सर्व तुमच्या या हकीकतीवरून खोटे आहे हे सिद्ध होते तर याविषयी तुमचा काय अभिप्राय आहे तो कळू द्या ज्योतिबा आता यावरून तूच विचार करून पहा की जेव्हा त्या बंब्याने आपल्या दोन पावलात एकंदर सर्व पृथ्वीने आकाश आठवले तेव्हा त्या बंब्याचा पहिला पावला खाली कित्येक गावे चेंगरून लयास गेली असतील नाही बरे दुसरे असे की त्या बंब्याने जेव्हा आपले दुसरे पाऊल आकाशात ठेवते वेळी तेथे अतिशय दाटी झाल्यामुळे कित्येक ताऱ्यांचा एकमेकावर आदळून चुराळा झाला असेल की नाही बरे तिसरे असे की त्या बंब्याने आपल्या दुसऱ्या पावलात जर सर्व आकाश आठवले तर त्याचे कमरेपासून वरचे धड कोठे राहिले असावे कारण मनुष्याचे दुसरे पाऊल फार झाले तर बेमटापर्यंत उंच आकाशात पोचू शकते यावरून त्या बंब्याचे कमरेपासून त्याच्या मस्तकापर्यंत आकाश उरले असेल त्यात अथवा त्या बंब्याने आपल्याच माथ्यावर आपले तिसरे पाऊल ठेवून आपला करार पुरा करून घेण्याचे एकीकडेच ठेवून त्याने केवळ दगेबाजी करून आपले तिसरे पाऊल बळीराजाच्या मस्तकावर ठेवून त्याचा त्याला पातळी घातले हे कसे धोंडीबा काय तो बंब्या आदिनारायणाचा अवतार ना आणि त्याच्याने अशी ढळढळीत दगलबाजी कशी करवली अशा लबाडास आदिनारायणाचा अवतार म्हणणाऱ्या इतिहास करताच धिक्कार असो कारण त्याचाच लेखावरून वामन हा कपटी घातकी आणि कृतज्ञ होता असे सिद्ध होते की ज्याने आपल्या दात्यास कपटाने पातळी घातले ज्योतिबा चौथे असे की त्या बंब्याचे डोके जेव्हा आकाशपलीकडे स्वर्गात उंच गेले असेल तेव्हा त्यास तेथून बळीस फारच मोठ्याने ओरडून विचारावे लागले असेल की आता माझ्या दोन पावलातच एकंदर सर्व पृथ्वीने आकाश आटले यास्तव आता मी माझे तिसरे पाऊल कोठे ठेवून आपली कबुलायत पुरी करून घ्यावी कारण आकाशातील त्या बंब्याचे मुख आणि पृथ्वीवरील बळीराजा यामध्ये अनंतकोसाचे अंतर पडले असेल आणि त्यापैकी रशियन फ्रेंच इंग्लिश आणि अमेरिकन वगैरे लोकांपैकी एकाही मनुष्यास त्या भाषणापैकी एक शब्दसुद्धा ऐकू गेला नाही हे कसे व त्याचप्रमाणे पृथ्वीवरील मानव बळीराजाने त्या बंब्यास उत्तर दिले की तू आपले तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेव हो। हे तरी त्या बंब्यास कसे ऐकू गेले असेल कारण बळी काही त्यासारखा विचित्र प्राणी बनला नव्हता पाचवे असे की त्या बंब्याच्या हो भाराने ही पृथ्वी रसातळास गेली नाही हे मोठे आश्चर्य होय तोंडिबा नाही तर आपण हे दिवस कुठून पाहिले असते बरे त्या बंब्याने काय काय खाऊन आपला जीव वाचवला असेल अहो तो बंब्या मेला असेल तेव्हा त्याच्या त्या आगडबंब त्या 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 स्मशानात नेण्याकरिता चौघे खांदेकरी तरी कुठून मिळाले असतील कदाचित त्यास जागच्या जागीच लाकडे रचून जाळले असेल म्हणावे तर त्यास जळण्यापुरती लाकडे आणि गोवऱ्या तरी कुठून मिळाल्या असतील बरे तसल्या मढ्यास जाळण्यापूर्वी जाण्यापुरती लाकडे मिळाली नसतील म्हणावे तर त्याचा जागच्या जागीच कोल्हा कुत्र्यांनी खाऊन भंडारा केला असेल काय सारांश भागवत वगैरे सर्व ग्रंथावरून जर सदरी लिहिलेल्या शंकांचे निराकरण नि, निवारण होत नाही तर उपात्यांनी मागावून संधी पाहून एकंदर सर्व मूळच्या दंत कथावरून हे सर्व ग्रंथ केले असावेत असे सिद्ध होते ज्योतिबा बाबा तू ते भागवत एक वेळ वाचून पहा म्हणजे तुला त्यापेक्षा इसापनीती बरी वाटू लागेल भाग सहा समाप्त भाग ताडपत्रावर लिहिण्याची पलीकडे जाण्याची बंदी पूर्वी घोडी वगैरे जनावरे ब्राह्मण लोक खात होते भेट राक्षस यज्ञ पानासुराचे मरण परवारी स्वतःचे पाष्टीचे चिन्ह बीजमंत्र महा शूद्र कुळकर्णी कुळंबी कुणबीन शूद्रांचा द्वेष सोळे धर्मशास्त्र मनु भट पंतोजींचे शिक्षण मोठा भयंकर परिणाम प्रजापतींचे मरण ब्राह्मण इत्यादी काविषयी तोंडिबा वामन मेल्यामागे उपाध्यांचा कोण अधिकारी झाला या प्रसंगी थोर कुलीन अधिकारी नेमण्याची सवड झाली नाही सबब ब्रह्मा या नावाचा एक पटाईत कारकून होता तोच सर्व राज्यकारभार चालू लागला तो मोठा कल्पनेबाज व जशी वेळ पडेल तसे वागून आपला मतलब साधणारा होता त्याच्या बोलण्याचा मात्र विश्वास नसे म्हणून त्यास चार तोंडाचा ब्रम्ह्या म्हणण्याचा प्रचार पडला असावा सारांश तो अतिशय दक्ष हट्टी धूर्त धाडस आणि निर्दय होता धोंडिबा ब्रह्म्याने प्रथम काय काय केले ज्योतिबा ब्रह्म्याने प्रथम ताडपत्रावर खेळ्याने उकरून लिहिण्याची युक्ती काढून व त्यास जे काही इराणी जादूमंत्र व ज्या काही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यापैकी कित्येक गोष्टी त्यात सामील करून त्या सर्वांचे त्याने त्यावेळेच्या सर्वकृत ज्याचा अपभ्रंश संस्कृत चालू भाषेत आत्ताच्या फारशी बैतीसारखी लहान लहान कवने करून त्या सर सर्वाचा सार ताडपत्रावर टिपून ठेविला <coughs> पुढे त्याची फार प्रशंसा वाढली आणि तेने करून ब्रह्माच्या मुखातून त्या कादंबऱ्या सहित जादू मंत्र विद्या निघाली म्हणून म्हणण्याची वहिवाट पडली असावी इतक्यात उपाध्ये लोक उपासाने मरू लागले यामुळे ते इराणात परत माघारे चोरून छपून पळून जाऊ लागले तेव्हा त्याने अटक नदीस अथवा समुद्रास कोणी उल्लंघन पलीकडेच जाऊ नये म्हणून तलाक घालून बंदोबस्त केला <coughs> दोंडीबा त्यांनी मग त्या झाडीत काय काय खाऊन आपले जीव वाचविले त्यांनी मग तेथील झाडांची फळे पाने, जमिनीतील कंदमुळे व जंगलातील अनेक तऱ्हेचे पशुपक्षी तर काय पण कित्येकांनी अखेरीस आपल्या बस्त्या घोड्यांचा सुद्धा वध करून त्यास भाजून खाऊन आपले जीव वाचवले यामुळे रक्षक वरचे भ्रष्ट म्हणू लागले पुढे रक्षक शब्दाचा अपभ्रंश राक्षस आणि शब्दाचा अपभ्रंश नंतर त्या भटांनी अशा अडचणीत पडल्यामुळे नाना तऱ्हेच्या मात्राचे मांस खाल्ले व त्याची त्यास लाज वाटू लागल्याने त्यांनी ते खाण्याची बंदी करण्याचे प्रयत्न केले असतील खरे परंतु त्यातून कित्येक भटास मांस खाण्याची रुची लागलेली सवय सुटेना त्यांनी काही काळानंतर संधी पाहून त्या नीच कर्माचा दोष छपवण्याकरता पशूचा वध करून त्याचे मांस खाण्यामध्ये अगाध्य पुण्य आहे म्हणून त्या पशूचे वधास पशुयज्ञ अश्वमेध वगैरे प्रतिष्ठित नावे देऊन ती ग्रंथी दाखल केली नंतर ब्रह्माने काय केले <coughs> पुढे बळीराजाचा पुत्र बाणासूर मरताच त्याच्या एकंदर सर्व राज्यात कोणी मुख्य अधिकारी नसल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे बेबंद होऊन जो तो आपापल्या घरचा राजा होऊन ऐशारामात गुंतला अशी संधी पाहून त्याने आपल्याबरोबर त्या सर्व बुभुक्षित परिवारास ज्याचा अपभ्रंश हल्ली परिवारी होय घेऊन त्याने राक्षसांवर रक्षकांवर एकाएकी रात्री घाला घालून त्यांच्या अगदी मोड केला नंतर त्याने बाणासुराच्या राज्यात शिरण्याचे पूर्वी असा विचार केला की पुढे कदाचित न जाणो आपल्यावर एखादे संकट येऊन आपली सर्वांची दाणादान झाल्यास पुन्हा आपण आपल्या परिवारातील एकमेकांनी एकमेकांस ओळखून काढता यावे म्हणून ब्रह्म्याने एकंदर सव आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यात एक एक पांढऱ्या सुताच्या पाष्टीचे जातीसूचक चिन्ह म्हणजे ज्यास हल्ली ब्रह्मसूत्र म्हणतात ते घालून व त्या प्रत्येकास एक जातीबोधक बीज मंत्र म्हणजे ज्यास हल्ली गायत्री म्हणतात ती शिकून पुढे त्याचवर कसाही प्रसंग गुजरला तथापि त्यांनी तो मंत्र क्षत्रियास सांगू नये म्हणून तलाक मारून टाकली यावरून भट लोक आपापल्या परिवारातील एकमेकास एकमेक सहज ओळखून काढू लागले धोंडीबा बा यानंतर ब्रह्म्याने काय केले ज्योतिबा नंतर ब्रह्म्याने त्या सर्व परिवारी भटास बरोबर घेऊन बाणासुराच्या राज्यात शिरला आणि त्याने त्यातील कित्येक लहान मोठ्या सरदारांचा मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्या हस्तगत करून घेताच त्यापैकी रणांगणी कंबरा कंबरा बांधून लढणाऱ्या महाअरी हल्लीचा ज्याचा अपभ्रंश महार होय क्षत्रियांशिवाय जे लोक त्याच्या तावडीत सापडले होते तेवढ्याचे मात्र त्याने सर्व हर हरण करून त्या सर्वास केवळ सत्तेच्या मदाने शूद्र लोक ज्याचा अपभ्रंश क्षुद्र होय मानून आपले दास केले त्यातून कित्येकास आपल्या लोकांच्या घरोघर सेवा चाकऱ्या करण्याकरता वाटून दिले बाकी राहिलेल्या काम करून घेऊन त्यांचे पोटापुरते अन्न देण्याची वैवाट घातली यावरून त्या कामगारांचे नाव कुळेकर्णी पडले त्याचा अपभ्रंश कुळकर्णी होय <coughs> त्याचप्रमाणे त्या शूद्र कुळांची नावे कुळवाडी अशी पडली अपभ्रंश कुळंबी अथवा कुणबी होय व त्या दास कुणब्यांच्या श्रेयास नेहमी शेतीपुरते काम नसल्यामुळे कधी कधी कारण परत्वे भटाच्या घरी सेवा चाकऱ्या कराव्यास जावे लागत असे यास्तव कुणबीन आणि दासी या दोन शब्दांमध्ये ते मात्र भेद दिसून येत नाही वर लिहिलेल्या मूळ आधारावरून पुढे एकंदर सर्व भट उत्तरोत्तर मदांध होत जाऊन शूद्रास किती नीच मानू लागले कि त्याविषयी सर्व हकीकत लिहू गेल्यास त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होईल या त्यापैकी काही काही सांप्रत मुद्दे आढळतात ते थोडक्यात ते, ते, ते येण्याप्रमाणे हल्लीचे भट मग ते झाडणाऱ्या मांगा महारासारखे सारखे अक्षरशून्य का असेना उपाशी मरू लागल्यामुळे जी नाही ती निच कामे आचरून पाप पुण्याचा विधिनिषेध न मानता अज्ञानी शूद्रास फसवण्यास काडी मात्र मागे पुढे पाहत नाहीत. शेवटी त्याचा कोठे उपाय चालेनासा झाला म्हणजे ते शूद्राचे दारोदार धर्माच्या मिशाने लोम करून आपली कशी पोटे जाळतात. परंतु शूद्राचे चाकर होऊन त्यांच्या शेतात गुरे सांभाळून त्यांच्या गोठ्यातील शेण वाहून शेणखईत नेऊन टाकण्यास नांगर कुळव मोठा आणि गाड्या हाकण्यास खांदणी खुरपणी आणि कोळपणी करण्यास सोनखताच्या पाट्या डोळीवर वाहून झाडास खतविण्यास कडव्याचा आळा वाहून गंजी रचण्यास रात्री हातात काट्या घेऊन शेताची राखण करण्यास व त्याच्या शेतातील धान्याची व भाजीपालाची ओजी वाहून त्याच्या घरी नेऊन टाकण्यास लाजतात ते शुद्राचे घरी चाकरीस राहून त्यांची घोडी खाजवून <coughs> त्यांच्या घोड्यांपुढे धावण्यास त्यांचे जोडे बगलेत मारून सांभाळण्यास त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांची उष्टी काढून खरकटी <कर्कती> मांडी घासण्यास त्यांच्या घरातील समया घासून दिवे लावण्यास व त्यांच्या घरी चिखलमाती माती वाहून बिगारांचे काम करण्यास लाजतात त्याचप्रमाणे भटणी शुध्रांच्या चाकरणी होऊन त्यांच्या स्त्रियास उटणी लावून त्यास नाव घालून त्यांचे केस विंचरण्यास त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांच्या स्त्रियांचे बिछाने करून त्यांचे पाय चपण्यास व त्यांच्या स्त्रियांची लुगडी धरून त्यांचे जोडे सांभाळण्यास लाजतात पुढे जेव्हा ते महाहरी आपल्या शूद्र बांधवास भटांच्या हातातून सोडवावे म्हणून भटांवर हमेशा हल्ले करू लागले तेव्हा एकंदर सर्व भट शूद्रांचा इतका द्वेष करू लागले की ते शूद्र शिवलेले अन्न सुद्धा काही नासे झाले व त्याच द्वेषावरून हल्लीचे भट शूद्र शिवलेले शु अन्न तर काय पण ते शूद्र शिवलेले सुद्धा पित नाहीत त्यांनी आपणास कोणी शूद्रांनी शिवू नये याच करता सोहळे होण्याची चाल पाडली पुढे कित्येक शूद्रद्रोही भट ग्रंथकारांनी चनाची नाही पण मनाची सुद्धा काळी मात्र लाज न धरिता संधी पाहून त्या सोहळ्यांचे इतके महत्त्व वाढवले की सोहळ्या भटास एखादे शूद्राचा स्पर्श झाला असता सुद्धा तो वास्तविक अपवित्र होतो म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अनेक अपवित्र पुस्तके करून ठेवली आहेत व काही कालांतर शूद्रास आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधीतरी आपल्या उरावर नाचण्यास नाच कमी पडणार नाहीत या भयास्तव शूद्रास मुळीच कोणी ज्ञान शिकू नये म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले इतकेच नाही परंतु त्यांनी त्यापैकी कोणी परमार्थ संबंधी ग्रंथ वाचित असल्यास त्यातील एक शब्दसुद्धा शूद्राचे कानी पडू नये असा प्रतिबंध करून टाकला याविषयी मनुसंहितेत दाखलेही सापडतात त्या आधारावरून हल्लीचे सोळे भट तसले अपवित्र पुस्तक शूद्राचे समक्ष वाचित नाहीत आता तरी ख्रिस्ती म्हणणाऱ्या इंग्रज सरकारच्या धाकाने विद्या खात्यातील पोटार्थी भटपंतोजींच्या शूद्रास आम्ही लिहिणे शिकवणार नाही असे उघड तोंडाने म्हणवत नाही तथापि त्यांच्याने आपल्या पूर्वजांच्या लबाड्या उघडकीस आणून शूद्रास त्याविषयी खरा समज देऊन आपले महत्व कमी करून घेवत नाही ते शूद्रांचे मुलास केवळ कामापुरते व्यावहारिक ज्ञान सुद्धा न शिकवता ते त्यांच्या मनात अनेक तऱ्हेची अपुरती देशाभिमानाची खोटी तत्वे मात्र भरवून त्यास पक्के इंग्लिश राज्यभक्त करून अखेरीस त्यास शिवाजीसारख्या धर्मभोळ्या अज्ञानी शूद्र राजाने आपला देश लेच्छापासून सोडवून गायी बामणांचे कसे पालन केले याविषयी अनेक हुलथापा देऊन त्यास पोकळ स्वधर्माभिमानी करून सोडतात यामुळे शुद्र समाजाचे मानाप्रमाणे ते मोठाली जोखमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाहीत एकंदर सव खात्यात भटांची गर्दी होऊन ते शूद्रांवर इतक्या सफाईने जुलूम करतात की त्याविषयी यथासांग हकीकत लिहू गेल्यास कलकत्त्यातील नीळ पिकवणाऱ्या इंग्लिश लोकांचे जुलूम खंडित नव्वा टक्के सुद्धा भरणार नाहीत आता चौकडे भटांच्या हातात नावाला मात्र टोपीवाले सत्ता असल्यामुळे ते गरीब व अज्ञानी शूद्र रतेचे तर काय पण ते सरकारचे सुद्धा अनिवार्य नुकसान करीत आले आहेत व ते यापुढेही सरकारचे नुकसान करणार नाहीत असे कोणाच्याही म्हणणार नाही याविषयी आमच्या शहाण्या सरकारास माहिती असून ते आंधळ्याचे सोंग घेऊन केवळ भटांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या धोरणाने वागते यास्तव यापासून अखेरीस मोठा भयंकर परिणाम होईल यातील मात्र संशय नाही येथील क्षेत्रवासी लोकांस दास केल्यानंतर तो गर्वाने इतका फुगला होता महाआरींनी त्याचे नाव थट्टेने प्रजापती पाडले होते असा तर्क निघतो परंतु ब्रह्मा मेल्यावर आर्य लोकांच्या मूळच्या भट नावाचा लोप होत जाऊन त्यांचे नाव ब्राह्मण पडले भाग सात समाप्त भाग आठ आणि पुढचे भाग हे पुढील पार्ट मध्ये बघावेत ते युट्यूब चॅनलवर आहेत गुलामगिरी भाग आठवा परशुराम मातृवध एकवीस स्वाऱ्या दैत्य खंडेरावाने रावणाचा आश्रय केला नवखंडाची जाणाई सात आसरा महारांच्या गळ्यातील काळा दोरा अतिशुध अंतेज मांग चांडाळ महाराज जिवंतच पायामध्ये दडपणे ब्राह्मणात फाट लावण्याची बंदी क्षत्रिय अर्बकाचा वध परभू रामोशी जिनगर वगैरे लोक परशुरामाचा पराभव झाल्यामुळे त्याने आपला जीव दिला आणि चिरंजीव परशुराम यास आमंत्रण इत्यादिकांविषयी धोंडीबा आणि ज्योतिबा यातील संवाद धोंडीबा प्रजापती मेल्यावर ब्राह्मणांचा अधिकारी कोण झाला ज्योतिबा परशुराम परशुराम स्वभावाने कसा होता परशुराम स्वभावाने पुंड साहसी नष्ट निर्दय मूर्ख आणि अधम होता तो आपल्या जन्म देणाऱ्या रेणुकेचे शिर उडविण्यास काडी मात्र भाला नाही तो शरीराने फार बळकट असून मोठा तिरंदाज असे त्याच्या अंमलात काय झाले प्रजापती मरताच बाकीच्या उरलेल्या महाअरींनी ब्राह्मणांच्या हाती सापडलेल्या आपल्या बांधवास ब्राह्मणांच्या दासत्वापासून सोडवण्यासाठी परशुरामाशी एकवीस वेळा इतके निकराने लढाया केल्या की त्याचे अखेरीस द्वैती म्हणून नाव पडले व त्या शब्दाचा पुढे अपभ्रंश दैत्य झाला जेव्हा परशुरामाने एकंदर सर्व महाआरींचा मोड केला तेव्हा त्यातून कित्येक महावीरांनी निराश होऊन आपल्या स्नेहाच्या मुलखात जाऊन आपले शेवटचे दिवस काढिले म्हणजे जेजुऱ्याच्या खंडेरावाने जसा रावणाचा आश्रय घेतला त्याचप्रमाणे नऊ खंडाचे न्यायी व सात आश्रय या सर्वांनी तळ कोकणात जाऊन तेथे छपून आपले शेवटचे दिवस काढिले यावरून ब्राह्मणांनी केवळ धिक्काराने नऊ खंडाचा जो न्यायी त्याचे श्रीवाचक निंद नाव नऊ खंडची जाणाई व सात आश्रयांचे नाव सती असा बाकी जेवढे महाहरी परशुरामाने रणांगणी कैदी केले तेवढ्यापासून परशुरामाने त्यांनी कधी पुन्हा ब्राह्मणावर कंबरा बांधू नयेत म्हणून क्रिया भाक घेऊन एकंदर सर्वांच्या गळ्यात एक एक काळ्या सुताचे दोऱ्याचे चिन्ह त्याचप्रमाणे भराड्याचे पुंगीस व वाघ्याचे भंडारीस काळा दोरा आहे तो पहा असे चिन्ह घालून त्यांचा त्यांचे शूद्र बांधवांनी सुद्धा त्यांना स्पर्श करू नये म्हणून प्रतिबंध केला नंतर परशुरामाने त्या महाहरी क्षत्रियास अतिशुद्र महार अंतेज मांग आणि चांडाळ म्हणण्याचा प्रचार घालून त्यास एकी इतकी पीडा देण्याची वैवाड घातली की तिला या जगात दुसरी तोडच सापडणे नाही उदाहरण या निर्दयाने महार मांग लोकांचा सूड उगविण्याच्या हेतूने आपल्या लोकांचे मोठमोठे इमारतीच्या पायांमध्ये कित्येक मांगास त्याचे श्रेयासह उभे करून त्यांचे केविलवाने ओरडण्याची कोणास दया येईल याचकरिता त्यांचे तोंडात तेल व शेंदूर ओतून त्या जिवंतच या जी पायामध्ये दडपण्याची वहिवाट घातली व ती अतिक्रूर चाल मुसलमानांचे जसजसे प्राबल्य होत चालले तसतशी आपोआप बंद झाली परंतु इकडे महाआरींशी लढता लढता परशुरामाचे इतके लोक मारले गेले की ब्राह्मणापेक्षा ब्राह्मण विधवांचा भरणा अधिक वाढला व त्याची नीट रीतीने कशी व्यवस्था ठेवावी याची मोठी पंचायत येऊन पडली शेवटी ब्राह्मण स्त्रियांचा पुनर्विवाह अगदीच बंद केला तेव्हा थोडेसे लागी लागल्यासारखे झाले परशुराम आपले ब्राह्मण लोकांचे वधामुळे इतका पिसाळला की त्याने बाणासुराच्या एकंदर सर्व राज्यातील क्षत्रियांच्या बीजाचा समूळच नाश करावा म्हणून शेवटी त्या महाहरी क्षत्रियांच्या निराश्रित गरोदर विधवा च्या इतर अनेक भूमीच्या ठाई आपले जीव घेऊन लपून राहिल्या होत्या त्यांच्या पोटी पुढे जन्मणाऱ्या अर्भकांचा जन्म झाल्याबरोबर वध करावा म्हणून परशुरामाने त्यास पकडून आणण्याचा झपाटा चालविला त्या झपाट्यातून मोठ्या दैवयोगाने वाचलेल्या अर्भकांपासून उत्पन्न झालेले काही कुळे हल्ली परभू लोकांचे समाजात सापडतात त्याचप्रमाणे परशुरामाच्या धुमाळीत रामोशी जिनगर तुंबडीवाले व वा कुंभार वगैरे जातीचे लोक असावे कारण कित्येक रीतीभातीमध्ये त्यांचा शूद्रांशी मेळ मिळतो सारांश हिरण्याक्षापासून बळीराजाच्या पुत्राचा बानासुराची कन्या उषा ही कृष्णाच्या प्रद्युम्न नावाच्या मुलास दिली होती हिरण्याक्षापासून बळीराजाच्या पुत्राचा निर्वंश होईपर्यंत एकंदर सर्व त्या कुळाचा नीर काढून त्याच्या लोकांची अशी राख रांगोळी करून त्यास धुळीस मिळविले यावरून ब्राह्मण लोक विद्येत मोठे प्रवीण आहेत म्हणून बाकी सर्व अज्ञानी छत्रपतींच्या मनावर वजन बसून ते ब्राह्मणांच्या मंत्रास अतिशय भीऊ लागले खरे परंतु इकडे परशुरामाच्या मूर्खपणामुळे त्याच्या धुमाळीत ब्राह्मणांचा फार क्षय झाला त्यामुळे एकंदर सर्व ब्राह्मण लोक त्याच्या नावाने हाकल्या माराव्यास कोठे लागले कोठे नाही तो इतक्यात येथील एका छत्रपतीच्या रामचंद्र या नावाच्या मुलाने परशुरामाचे धनुष्य जनक राजाचे घरी भंग केल्यामुळे परशुरामाने ती चुरस मनात धरून रामचंद्र आपल्या घरी जानकीस घेऊन जात आहे अशी संधी साधून गाठून त्याचबरोबर युद्ध केले त्यामध्ये परशुरामाचा मोड झाल्यामुळे तो इतका खजिल झाला की त्याने आपल्या सर्व राज्याचा त्याग करून आपल्या कुटुंबासह वर्तमान कुटुंबासह वर्तमान थोडेसे लोक बरोबर घेऊन तळ कोकणात जाऊन राहिला तेथे अखेरीस त्यास त्याच्या पूर्वी केलेल्या एकंदर सर्व दुष्ट कर्माचा पश्चाताप झाल्यामुळे त्याने आपला जीव कोठे व कधी व कसा दिला याचा कोणास शोध लागू दिला नाही धोंडीबा परशुराम हा आदिनारायणाचा अवतार आहे तो चिरंजीव आहे त्याला मरणच नाही असे सर्व ब्राह्मण आपल्या ग्रंथाच्या आधारावरून बोलतात आणि आपण तर म्हणता परशुरामाने जीव दिला हे कसे दोन वर्षापूर्वी मी शिवाजीच्या पवाड्यात तो पवाडाचा अभंग अति महारथी क्षत्रियाचा बाळ यवनाचा काळ त्रेता युगी स्वभावे तो शूर रणी भिडणार लढे अविनार देशासाठी परशुरामाशी झोंबे महाबळी एकवीस वेळी लागोपा अशा महावीरा म्हणे महा धाके थरथरी द्विजसुत बोधी शिव नका मोड झाल्यावर म्हणा महाअरी मांग त्यास घेई जिंकल्या शत्रूचा पुत सर्व जैसा चिरंजीव आहे आणि पाचारुनी पहा तपासून ज्योती पुढे या पहिल्या अभंगात सर्व ब्राह्मणांनी आपल्या परशुरामास पाचारून आणून त्याच्या साक्षीनेशी माझ्या समक्ष हल्लीच्या महार पूर्वज परशुरामाशी एकवीस वेळा लढणारे महाअरी क्षत्रिय होते किंवा नाही म्हणून पदरात माप घ्यावे याविषयी ब्राह्मणास सूचना दिली आता त्यांनी परशुरामास पाचारून आणले नाही यावरून परशुराम हा खरोखर आदिनारायणाचा अवतार असून चिरंजीव असता तर ब्राह्मणांनी कधीच त्यास धुंडून आणून माझी तर काय पण एकंदर सर्व जगातील ख्रिस्ती व महम्मदी लोकांचीही खात्री करून त्यांच्या समजुतीप्रमाणे सर्व म्लेच्छ लोकांचे बंड आपल्या मंत्रविद्येच्या सामर्थ्याने म्हणण्यास कधी मागे पुढे पाहिले नसते तोंडीबा माझ्या मते आपण स्वतः पुन्हा एकदा परशुरामास बोलावून पहा <coughs> तो खरोखरी जिवंत असल्यास तुमच्या बोलावण्याने खचित येईल कारण हल्लीचे ब्राह्मण जरी आपल्यास कितीही विविध ज्ञानी झालो आहोत असे म्हणतो म्हणवो तथापि ते परशुरामाच्या मते भ्रष्टच म्हटले पाहिजेत याच विषयी प्रमाण आताशा कित्येकांनी शास्त्रविधीपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार करून शास्त्र निषिद्ध माळ्यांची गाजरे खाण्याचा झपाटा चोरून चालवला आहे ज्योतिबा बरे तसे का होईना चिरंजीव परशुराम उर्फ आदि नारायणाचा अवतार यास मुक्काम सर्वत्र ठाई अरे दादा परशुरामा तू ब्राह्मणांच्या ग्रंथावरून चरंजीव आहेस तू कडू का होईना परंतु विधीपूर्वक कार्ली खाण्याचा धिक्कार केला नाहीस तुला पाहिल्यासारखे पहिल्यासारखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाही कारण हल्ली येथे तू जे मढ्यापासून उत्पन्न केले केलेले ब्राह्मण त्यापैकी कि कित्येक ब्राह्मण विविध ज्ञानी बनून बसले आहेत त्यांना काही अधिक ज्ञान सुद्धा देण्याची तुला जरुरी पडणार नाही फक्त तू येथे ये आणि त्यांनी शुद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यास चांद्रा चांद्रायन प्रायश्चित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेद मंत्र जादूच्या सामर्थ्याचे पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखव म्हणजे झाले तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको तू या नोटिशीच्या तारखेपासून सहा महिन्याच्या आत येऊन हजर झाल्यास मी तर काय पण एकंदर सर्व जगातील लोक तुला तू सर्वसाक्ष अवतार खास आहेस म्हणून मान देतील व तू तसे न केल्यास येथील महाराग आमच्या मसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविध ज्ञानी म्हणणाऱ्या ब्राह्मण बच्चास ओढून आणून त्यांची फटक फजिती करण्यास कधी कमी करणार नाही आणि त्याने करून त्यांच्या तुंतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळीत दगड पडल्याने त्यास विश्वमित्रासारखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्यांचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नका आपला खरेपणा पाहणारा ज्योतिराव गोविंदराव फुले तारीख पहिली माहे ऑगस्ट सर सन अठराशे बहात्तर इसवी सन पुणे जुनागंज घर पाचशे सत्तावीस भाग नववा वेदमंत्र जादूचे पठन मुठ मारणे तेव्हारे घुमविणे जप चार वेद ब्रह्मघोळ नारदशाही नवीन ग्रंथ शुद्रास ज्ञान देण्याची बंदी भागवत मनुसंहिता याचा असंगतपणा इत्यादिकांविषयी धोंडीबा <coughs> तुम्ही खुंटीस नांगर बराच लावला बरे तुमच्या म्हणण्याप्रमाणे परशुराम मेला व त्याची मातीस माती मिळाली असे का होईना परंतु बाकीच्या सर्व क्षेत्रपतींच्या मनात ब्राह्मणांच्या मंत्रांचे वजन कसे बसले हे कळू द्या कारण त्या काळी युद्धामध्ये ब्राह्मण लोक हरेक शस्त्रावर तंत्रविधी करून त्यास अस्त्रांची योग्यता आणल्याशिवाय शत्रूवर त्याचा उपयोग करीत नसत त्यांनी जेव्हा अशा नाना तऱ्हेच्या चेष्टा करून बाणासुराच्या रयतेसहित त्याच्या राज्यकुळाची अशी राखरांगोळी केली तेव्हा सहजच बाकी सर्व देवगोळ्या छत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या विद्येची धास्ती बसली यास उदाहरण भृगू नामक ऋषीने जेव्हा विष्णूच्या छातीवर लात मारली तेव्हा विष्णू ऋषीच्या पायास श्रम झाले असतील याचकरिता चोळू लागला आता यातील भावार्थ शुद्ध आपमतलबी आहे तो असा की ज्या अर्थी साक्षात आदिनारायण तो विष्णू त्याने ब्राह्मणाचे लाथे सहन करून त्याचे पाय दाबले त्या अर्थी आम्ही जे शूद्र त्यांनी आपले ब्राह्मण लाथाबुक्या देऊन प्राण जरी घेऊ लागले तरी हू की चू करू नये धोंडीबा तर मग आताच्या हलकट लोकांजवळ जी काही जादू मंत्र विद्या आहे ती तरी त्यांनी कोठून घेतली असावी हल्लीच्या लोकांजवळ जी काही मूठ मारण्याची मोहिनी घालण्याची बंगाली जादूमंत्र विद्या आहे ती केवळ वेदातील जादूमंत्र विद्येपासून त्यांनी घेतली नसावी असे कोणाच्याने म्हणणार नाही कारण आता तरी तिच्यामध्ये अतिशय फेरफार होऊन बराच अपभ्रंश झाला आहे तथापि तिच्यातील बहुतेक मंत्रांत यंत्रांत ओम नमो ओम नमहा ओम री री नहा वगैरे वेदमंत्रातील वाक्यांचा बराच भरणा सापडतो यावरून ब्राह्मणांच्या मूळ पूर्वजांनी या देशात येऊन बंगालात प्रथम वस्ती केल्यानंतर त्यांची जादू मंत्र विद्या येथून चहुकंदे पसरली गेल्यामुळे तिचे नाव बंगाली विद्या पडले असावे इतकेच नव्हे परंतु आर्यांचे पूर्वज आताच्या अडाणी लोकांसारखे देवारा घुमवणारे सुद्धा होते कारण पूर्वी त्याचमध्ये देवारा घुमवणाऱ्या लोकांस ब्राह्मण म्हणत असत व ते सोमरस या नावाची दारू पिऊन तिच्या तारेमध्ये बडबड करून आम्हा बरोबर देव बोलतो म्हणून इतर अज्ञानी लोकांस फसवीत होते असे त्यांच्याच वेदांवरून सिद्ध होते व त्याच आधारावरून हल्ली अशा सुधारलेल्या काळात आताचे ब्राह्मण भट आपली पोटे जाळण्याकरिता जप जा अनुष्ठाने मंत्र विधी करून अज्ञानी माळ्याकून बॅस गंडे घालून फसवतात तथापि त्या बापुड्या दुर्दैवी हतभंग भाग्यास त्या ढोंगी गारुड्यांचे कपट शोधून काढण्यास फुरसतच होत नाही कारण सर्व दिवसभर आपल्या शेतीत कपून आपल्या मुलाबाळांचे पोषण करून सरकारची पट्टी पुरी करता करता त्यांचा नाकास नळ येतात धोंडीबा तर मग ब्रह्मा ब्रह्म्याच्या मुखापासून चार वेद स्वयंभू निघाले म्हणून कित्येक ब्राह्मण मोठी शखी करून जातात याला बाद येतो ज्योतिबा हे सर्व खोटं आहे कारण त्यांचे बोलणे जर खरे मा मानावे तर ब्रह्मा मेल्यानंतर ब्राह्मणातील कित्येक ब्रह्म ऋषींनी अथवा ऋषींनी केलेली सुक्ते ब्रम्ह्याच्या तोंडातून निघालेल्या वेदात कशी आढळतात त्याचप्रमाणे चार वेदांची रचना एकाच कर्त्याने एकाच काळी केली म्हणून सिद्ध होत नाही असे कित्येक युरोपियन परोपकारी ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखवले आहे पटांनी हा ब्रह्मघोळ केला तरी केव्हा ब्रह्मा मेल्यानंतर कित्येक ऋषींनी ब्रम्ह्याच्या लेख लेखाची तीन भेद म्हणजे वेद केले व पुढे त्या तीन वेदात अनेक ब्रह्मऋषींनी अनेक तऱ्हेचे फेरफार करून त्यास ज्या काही पूर्वीच्या भाकड दंतकथा माहीत होत्या त्यांची त्यांनी त्याच मासल्याची कवने करून त्यांना त्यांचा एक नवीन चौथा वेद केला इतक्यात परशुरामाने बानासुराच्या रहतेस असे धुळीत मिळवल्यामुळे सहजच ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादूचे वजन इतर सर्व छत्रपतींच्या मनावर बसले ही संधी पाहून नारदासारख्या बायकातील पाऊली कम आठ भाऊजीने रामचंद्र आणि रावण कृष्ण आणि कंस व कौरव आणि पांडव या सर्व देवबोळ्या छत्रपतींच्या घरोघर रात्र गर दिवस खेट्या घालून त्यांच्या बायकां पोरांसमोर कधी कधी आपल्या विण्याची तुंतून तार वाजवून व कधी त्यांच्या पुढे थय नाचता टाळ्या पिटून त्या स्वरकांतिक ज्ञान उद्देश करण्याचा भाव दाखवून आतून एकमेकास एकमेकाच्या लांड्या लबाड्या ला सांगून त्या सर्वांच्या पक्षात तंटे लावून एकंदर सर्व ब्राह्मण लोकांस निर्वेद केल्यामुळे ब्राह्मण ग्रंथकारांनी तेवढ्या सर्व लोकांची नजर चुकवून आपली सर्व वेदमंत्र जादू व तत्संबंधी भाकड दंत कथा होत्या तेवढ्याशी सरासरी मेळ घालून त्यांनी अनेक स्मृत्या संहिता शास्त्रे पुराणे वगैरे भारेचे भारे नवीन ग्रंथ घरातल्या घरात बसून त्या सर्वात शूद्रावर ब्राह्मण लोकांचे वर्षस्व स्थापून त्यांनी आपल्या वडिलोपार्जित शिपाईगिरीच्या मार्गात काठी ठोकून मोठा धार्मिकपणाचा डौल घातला हे सर्व ब्राह्मण ब्रह्म पुढे कधी शूद्राच्या ध्यानात येऊ नये या भयास्तव अथवा त्या ग्रंथात पाहिजे तसे फेरफार करता यावेत म्हणून त्यांनी शूद्र वगैरे पातळे घातलेल्या लोकांस मुळीच कोणी ज्ञान देऊ नये असे अनुसंहितेसारख्या अपवित्र ग्रंथात फारच मजबूत लेख करून ठेवले आहे तोंडीबा भागवत त्याच वेळेस केले असावे काय ज्योतिबा भागवत त्याच वेळेस केले असते तर सर्वांच्या मागून झालेल्या अर्जुनाच्या जन्मेजय नावाच्या पंतूची हकीकत त्यामध्ये कधीच आली नसती तुमचे म्हणणे रास्त आहे कारण त्यात भागवतामध्ये अनेक पुरातन मनकल्पित भाकड दंतकथा अशा आढळतात की त्यापेक्षा हिसाब नीती हजार वाट्याने बरी म्हणवेल हिच्यामध्ये मुलांची मने भ्रष्ट होण्याजोगी एक सुद्धा गोष्ट आढळत नाही इसापनीतीमध्ये ज्योतिबा त्याचप्रमाणे मनुसंहिता ही भागवताचे मागून केली असावी म्हणून साबित करता येते काय मनुसंहिता भागवताचे मागून केली असावी असे कसे होईल कारण भागवतातील वशिष्ठाने मी खून केला नाही म्हणून सुदामन सुदामन राजासमोर शपथ घेतल्याची उपमा मनूने आपल्या ग्रंथाच्या आठव्या अध्यायाच्या एकशे दहा श्लोकात कशी घेतली त्याचप्रमाणे विश्वमित्राने विपत्ती काळी कुत्र्याचे फरे खाल्ल्याविषयी त्याच ग्रंथाच्या दहाव्या अध्यायामध्ये एकशे आठव्या श्लोकात कशी उपमा घेतली याखेरीज त्याच पुस्तकात अनेक विरुद्ध गोष्टी सापडतात भाग नऊ समाप्त भाग दहा दुसरे बळीराजे ब्राह्मण धर्माची फजिती शंकराचार्यांचे कृत्रिम नास्तिक मत निर्दयपणा प्राकृत ग्रंथकार कर्म आणि ज्ञानमार्ग बाजीराव मुसलमानांचा द्वेष आणि अमेरिकन व स्कॉच उपदेशकांनी ब्राह्मणांचा कृत्रिम रूपी कोट फोडला इत्यादिकांविषयी दोन म्हणतात आता मात्र शिकस्त झाली कारण आपण शिवाजीच्या पवाड्याच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे साफ सिद्ध होते की चार घरच्या चार ब्राह्मण ग्रंथकार पोळी मिळून त्या घरातल्या घरकुंडात बराच लटक्या मुटक्याचा खेळ खेळल्या ज्योतिबा परंतु पुढे जेव्हा तो एक दिनाचा कैवारी महापवित्र सत्यज्ञानी सत्यवक्ता बळीराजा या जगात उत्पन्न झाला तेव्हा त्याने जो आपला सर्वांचा उत्पन्न करता व सर्वांचा महापिता त्याचे हेतू मनी धरून त्याने आपला ज्ञानाचा व अधिकाराचा सारखा उपभोग घेता यावा यास्तव त्याने एकंदर सर्व भटासारख्या कृत्रिम तुष्ट आणि मतलबी फासे पारद्यांच्या दास्यत्वापासून आपल्या दिन व दुबळ्या आणि गांजलेल्या बांधवास सोडवून देवांचे राज्य स्थापन करण्याची सुरुवात करून त्याने आपल्या वडील बायांचे काहीसे भविष्य पूर्ण केलेसे वाटते अरे जेथे टॉमस पेन्सा सारख्या मोठमोठ्या झाले परंतु अखेरीस जेव्हा त्या बळीराजास चार दुष्ट लोकांनी सोळावर देऊ दिले तेव्हा एकंदर सर्व युरोप खंडात मोठी ढवळाढवळ होऊन कोट्यावधी लोक त्याचे मत मतानुयायी झाले व ते आपल्या उत्पन्न नियमाप्रमाणे या जगात त्याचेच निव्वळ राज्य स्थापन व्हावे म्हणून रात्रंदिवस झटू लागले अशा संधानात एकंदर सर्व या देशात थोडीशी स्वस्थता झाल्याबरोबर येथील कित्येक बुद्धिमान बळींनी त्या घरकुंड्यातील सोरींच्या लटक्या मुटक्या खेळाची बरीच दाणादान केली म्हणजे साख्यमुनीसारख्या विचारी सत्पुरुषांनी ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादू विधीप्रमाणे देवारा घुमवून गुराढोरांचा वध करून ढवरे व पाले जत्रांच्या निमित्ताने गोमास खाणाऱ्या गर्विष्ठ दांभिक मतलब यानाचारी इत्यादी दुर्गणांनी भरलेल्या अशा ब्राह्मणांनी केलेल्या एकंदर सर्व चेटकांनी भरलेल्या ग्रंथांच्या मुखावर तेल काळजाचे माखान करून बहुतेक ब्राह्मणास शुद्धीवर आणून त्यास आपले धर्मानुसारी केले परंतु त्यातून कित्येक उरलेले कुतर्की ब्राह्मण कर्नाटकात पळून गेल्यानंतर त्या लोकांमध्ये शंकराचार्यनामे करून एक तऱ्हेची तर्कट विद्या जाणणारा महापंडित उत्पन्न झाला त्याने आपल्या ब्राह्मण जातीच्या दुष्टकर्माची सर्व ठिकाणी फजिती व निंदा होऊ लागली व बुद्ध धर्माचा प्रसार होत चालला हे पाहून त्या सहन होईना त्याने आपल्या लोकांचा उदरनिर्वाहाचा रोजगार ठीक चालेना ना म्हणून ज्या तुष्टकर्मावरून आपल्या वेदासहित सर्व ग्रंथांचा बौद्ध लोकांनी धिक्कार व पराभव केला होता त्यापैकी गोमास खाणे व दारू पिणे मात्र बंद करून एकंदर आपल्या सर्व ग्रंथात फेरफार करून त्या सर्वास मजबूती येण्याकरता एक नवीन नास्तिक मत उप उपस्थित केले त्यास हल्ली वेदात अथवा ज्ञानमार्ग म्हणतात वेदांत अथवा ज्ञानमार्ग म्हणतात नंतर त्याने शिवलिंगाची स्थापना करून या देशात जे तुर्क येऊन राहिले होते त्यास हिंदू लोकातील क्षत्रिय लोकात सरते करून घेऊन त्यांच्या मदतीने मुसलमान लोकांप्रमाणे तलवारीने बुद्ध लोकांचा पराभव करून पुन्हा त्याने त्या आपल्या उरलेल्या जादू मंत्र विद्येचे आणि भागवतातील भाकड दंतकथेचे वजन अज्ञानी शूद्रांच्या मनावर बसविले मित्र हो येथे ज्योतिबांची जी माहिती आहे ती अशी की पूर्वीचे क्षत्रिय वेगळे आणि नंतर हे शंकराचार्याने जे तुर्क लोक बाहेरून आले त्यांना क्षत्रिय म्हणून आपल्या पंथात समाविष्ट केलेलं आहे असं त्यांच्या म्हणण्यानुसार आहे आणि हे नंतरच्या जे वैचारिक लोक आहेत इतिहासकार त्यांनी पण हेच म्हटलेलं आहे पुढे वाचूयात या शंकराचार्याच्या धुमाळीत त्यांच्या त्याच्या लोकांनी कित्येक बुद्धकर्मी लोकांस तेलाच्या घाण्यात पिळून मारले आणि त्यांचे बहुतेक उत्तम उत्तम ग्रंथ जाळून टाकले फक्त त्यापैकी अमरकोश मात्र त्यांनी आपल्या उपयोगाकरिता ठेवून घेतला पुढे जेव्हा त्या शंकराचार्याचे दिवाभीत भिष्य आराध्यासारखे दिवसा मशाली पेटून पालखीत बसून चौकडे विठ्ठल सुवासिनी सारखे सोहळे चाव करून नाचत फिरू लागले तेव्हा मुकुंदराज ज्ञानेश्वर वगैरे रामदासा सारखे अनेक पावलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा ब्राह्मण ग्रंथकार होऊन व्यर्थ वाया गेले परंतु त्यातून एकानेही आपण शुद्राच्या गळ्यातील दासत्वाच्या पट्ट्याला बोट सुद्धा लावून दाखवले नाही कारण त्यास त्याच्या एकंदर सर्व उरलेल्या दुष्टकर्माचा उघड रीतीने त्याग करण्याचे धैर्य होईना सबब त्या सर्व दुष्टकर्मास कर्ममार्ग आणि नास्तिक मतास ज्ञानमार्ग असे निरनिराळे दोन भेद करून त्याविषयी त्यांनी अनेक भारेचे भारे, भारे प्राकृत ग्रंथ करून आपल्या मतलबी जातीस अज्ञानी शूद्रास लुटून खाऊ दिले परंतु पुढे जेव्हा नित्यशहा रात्री जी नाही ती लाजीरवाणी दुष्टकर्मी आचरून लागलीच दुसरे दिवशी फक्त आपल्या उत्पन्न करतास मात्र भजणाऱ्या मुसलमानांचे सव्वा प्रहर दिवस येईपैतो तोंड पहावे म्हणून सवळे पाळणाऱ्या विटाळशा रावबाजीच्या मजलशीच्या अखेरीस आदी भैरव रागाच्या आरंभी एकंदर सर्व ब्राह्मणांच्या तुंतण्याची तार तुटून इंग्रज बाहदराचा धाक बाकटा चहूकडे हडकू लागला तेव्हा बहुतेक त्या बळीराजाचे मतानुना मतानुयायी अमेरिकन व स्क्वॉच उपदेशकांनी त्या त्या सरकारची मात्र परवा न करता त्या देशात या देशात येऊन त्यां त्यांनी एकंदर जो सत्य उपदेश केला होता त्या सर्वांचा एकदर सर्व कृत्रिमी दुष्ट ब्राह्मणास आधार दाखवून त्यांनी कित्येक शूद्रास ब्राह्मणांच्या कपटरूप दास्यापासून मुक्त करून शूद्रांच्या गळ्यातील दासत्वाचा पट्टा तोडून ब्राह्मणांच्या ग्रंथांच्या तोंडावर फेकून दिला तेव्हा बहुतेक ब्राह्मण आपल्या मनात खोचून खास समजले की आता मात्र हे उद्देशक आपला कृत्रिमी धनीपणा बाकीच्या शूद्रावर बिलकुल राहू देणार नाही या भयास्तव बळीराजाचे मतानुयायी उद्देशकांची आणि अज्ञानी शूद्रांची निव्वळ गाठ पडून त्या उभयताच्या पुरत्या ओळखी होण्याच्या पूर्वी बहुतेक भटब्राह्मणांनी बळीराजाचे मतानुयायी उपदेशकांसहित इंग्रज सरकारास मूळच या देशातून हाकून द्यावे म्हणून नाना तऱ्हेच्या कल्पना काढून कित्येकांनी आपल्या पिढीजात थकविद्येच्या हिमायतीने अज्ञानी शूद्रास उपदेश करून त्यांच्या मनात इंग्रज सरकारचा द्वेष भरविण्याचा सपाटा चालविला आणि बाकी उरलेल्या भटातून कोणी कारकून कोणी काही कोणी काही असे नाना प्रकारचे धंदे पत्करून एकंदर सर्व खात्यात भट पडले नाहीत असे एक सुद्धा सरकारी अथवा घरगुती खाते सापडत नाही भाग दहा समाप्त भाग अकरा पुराण सांगणे बंडे वगैरे परिणाम संस्थानिक कुळकर्णी सरस्वतीची प्रार्थना जप अनुष्ठाने देवस्थाने दक्षिणा मोठ्या आडनाव्याच्या सभा इत्यादी दोंडी बा काय या अधर्मी भटगारुड्यांच्या दंगेखोर मूळ पूर्वजांनी या देशात येऊन येथील आपल्या मूळ पूर्वजाचा मोड करून त्यास आपले दास केल्यानंतर त्यांनी आपल्या मनगटाचा प्रजापती करून आपल्या दन दंगेखोरीचा धर्म बराच गाजविला त्यामध्ये त्यांनी मोठा पुरुषार्थ केला असे माझ्याने म्हणवत नाही परंतु जर कदाचित आपल्या पूर्वजांनी भटांच्या पूर्वजांचा मोड केला असता तर त्या आपल्या पूर्वजांनी आपल्या मनगटाचे लिंग करून भटांच्या पूर्वजास आपले दास करण्यास कमी केले असते काय असो पुढे जेव्हा भटांनी त्या आपल्या पूर्वजांच्या दांडग्या दांडगाव्यास संधी साधून मध्येच ईश्वरदत्त धर्माचे रूपक देऊन त्या कृत्रिमी धर्माच्या आडून कित्येक भटांनी एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनात आमच्या दयाळू इंग्रज सरकारचा द्वेष भरविण्याची कल्पना काढली ती कोणती ज्योतिबा कित्येक बटांनी चव्हाट्यावरतील मारुतीसारख्या महावीराच्या देवळी रात्री बसून मोठा धार्मिकपणाचा डोल घालून ज्ञान सांगण्याचा भाव दाखवून हातून भागवता सारख्या ग्रंथातील खोट्या नाट्या गोष्टींची पुराणे अज्ञानी शूद्रास सांगून त्यांची मने भ्रष्ट करून त्यांनी त्या बळीच्या मतानुयायी लोकांच्या वाऱ्यास देखील उभे राहू नये म्हणून उद्देश करून उगीच तरी बसले नाही पण त्यांनी संधी साधल्याबरोबर त्याच ग्रंथातील भाकड दंतकथा सांगून एकंदर सर्व अज्ञानी लोकांच्या मनात इंग्रजी राज्याचा द्वेष भरवून त्यांनी या देशात मोठमोटाल्ली बंडे उपस्थित केली नाहीत काय धोंडीबा होय कारण आज पावे तो जी जी काही मोठमोटाल्ली बंडे झाली त्यामध्ये आतून किंवा बाहेरून मुख्य अग्रेसर भटजी नाहीत असे बंडच सापडत नाही पहा उमाजी रामोशाच्या बंडात काळ्या पाण्याची शिक्षा झालेला धोंडपंत सापडतो त्याचप्रमाणे कालच्या थोरल्यात चपाती गुड बंडात परदेशी भटपांडे कोकण्या नाना तात्या टोप्या वगैरे अनेक देशस्थ भटजी सापडतात ज्योतिबा परंतु त्याचप्रमाणे संस्थानिक शिंदे होळकर हे नानाचे काही अंशी चाकरीच्या संबंधाने नातेवाईक असतात त्यांनी त्या बंडखोरीचा काळी मात्र परवा न करतात असल्या संकटकाळी आमच्या इंग्रज सरकारास किती मदत केली हेही पहा असो ते भटांनी उपस्थित केलेले बंड मोडण्याकरिता आमच्या सरकारास कर्ज झाले असेल खरे व ते कर्ज अदा होण्याच्या भरीस प्रथम पर्वतीसारखी निरर्थक संस्थांनी न घालता आमच्या सरकारने नवीन नवीन कर कोणावर बसविला अपराधी निरपराधी रयतेची आवडनिवड न, न करिता एकंदर सर्व रयतेवर कर बसविला हे बरे केले परंतु तो कर या बापुड्या अज्ञानी शूद्रावर अतिशहाण्या सरकारने कोणाकडे सोपविले संस्थानिकांनी आपल्या जातीच्या मदत केली नाही सबब आतल्या आत त्यास संस्कारा सहित आशीर्वाद देणाऱ्या त्रिकाळ स्नान करून शुद्ध होणाऱ्या द्रव्य चुकलो ब्रह्मनिष्ठ भटजी कुळ करण्याकडे सोपविले अरे या कर्मनष्ट ग्राम राक्षसाकडे त्या मूळ ब्रह्म राक्षसाने सरकारी दप्तराचे काम सोपल्या दिवसापासून त्यांनी शूद्रांचा सोडला नाही तथापि मध्ये एकदा मुसलमान राजांनी सर्व गावच्या पशु पक्ष्यांचे गळे सुरीने कापून त्यास हलाल करण्याचे काम आपल्या जातीच्या मुलाण्याकडे सोपविले या टाईत भटजींनी लेखनीने शूद्रांचे गळे कापण्यास मुलाण्यास मागे हटविले यास्तव सर्व लोकांनी सरकारची वाट न पाहता या ग्राम राक्षसास कलम कसाई अशी पदवी दिलेली अद्याप चालू असून आपले शहाणे सरकार त्यांच्या इतर सर्व कामगारांसारख्या बदल्या न करता त्यांच्या फक्त संमती घेऊन अज्ञानी लोकांवर कर मुकरर केल्याबद्दल नीतीशी नोटीस तयार करून पुढे त्याच कुलकर्ण्यास सर्व लोकांच्या घरोघर जाऊन त्यांच्या भेटी घेऊन नोटीशी वाटण्याचे काम सोपते नंतर त्या नोटीशी पोचवून भेट घेणाऱ्या कुलकर्ण्याच्या फक्त संमती घेऊन सरकार त्यापैकी कित्येक नोटीशी रद्द करून अज्ञानी लोकांचा कर बहाल करते याला म्हणावे तरी काय धोंडीबा असे करण्यापासून कुळकरण्यास काही फायदा होत असेल काय ज्योतिबा त्यापासून कुळकरण्यास काही फायदा होतो किंवा नाही हे त्याचे मन जाणे परंतु त्यास जरी एखाद्या अडदांड खपाट्यापासून काही फायदा होत नसेल तथापि ते त्यास अशा नोटीशी देऊन त्यांची निदान आठ चार दिवसाची खोटी करून त्याची हेलपाट्याखाली चांगली खोड मोडून त्याचवर आपला चेक बसवून तसल्या कामात कवडी रेवडीला हात न लावता बाकीची सर्व कामे त्यांनी शुद्ध बगळ्याच्या परी लक्ष लावून इतक्या निष्ठेने केली की के एकंदर सर्व अक्षरशून्य अभाल वृद्धांनी शंकराचार्यासारखी लक्ष्मीची अशी स्तुती केली की के हे आमच्या सरकारी सरस्वतीबाई तू आपल्या कायद्यावरून अडवून लाच खाणारस व त्याचप्रमाणे लाचार झाल्यामुळे लाच देतेस यास्तव तू धन्य आहेस तेव्हा तिने प्रसन्न होऊन काही कुळकर्ण्याच्या घरावर मात्र सतत कित्येक रात्री रुपयांची वृष्टी पाडली म्हणून लोकात फार गवगवा उठला होता मग हे खरे असल्यास त्याचा तपास काढून अशा पुण्यशील कुळकर्ण्यास पालख्या न मिळाल्यास भलत्या एखाद्या वारूवर बसून त्यास रस्तो रस्ती मिरवण्याचे काम आपल्या सरकारचे होय धोंडी हो भटांनी निर्माण केलेल्या चेष्टा मागे चार बुद्धिमान गृहस्थांनी कैद करून त्या बळीराजाच्या सेनापतीच्या दिल्या असून त्या त्या आताशी चुकवून अशा कलमस कसायास प्रसन्न होऊ लागल्या म्हणूनच आताच्या कित्येक भटांनी शूद्रांच्या श्रमरूप पट्टी द्रव्यापासून मोठमोठाले विद्वान होऊन त्याविषयी शूद्रांचे काडे मात्र उत्तराई न होता त्यांनी दोन दिवस पाहिले तशा मनमोजा मारून अखेरीस मोठा स्नान संदेशीलपणा डौल घालून आपली वेदमंत्र विद्या खरी आहे असे एकंदर सर्व अज्ञानी शूद्रांच्या मनावर वजन बसवून त्यांनी आपल्या नादी लागावे म्हणून त्यांनी सादावलाच्या मागच्या अथवा पुढच्या लिंगापुढे आम्ही आपसात वर्गण्या करून मजूर मजूरभटांकडून चप अनुष्ठान करविल्यामुळे यंदा पाऊस फार पडला व महामारीचा उपद्रव फार कमी झाला असे त्यांनी शेवटल्या दिवशी गाड्यावर भाताचे बळी काढून सर्व प्रकारच्या अज्ञानी लोकांस लोणकड्या थापा देऊन यात्रा भरून त्यामध्ये प्रथम आपल्या जातीच्या ऐदी मात्र यथासांग भोजने देऊन त्यातून उरलेले अन्य बाकी सर्व प्रकारच्या अज्ञानी शूद्राच्या पंक्ती पाडून त्यातून कोणास निसता मुठभर भातच कोणास निसते वरणच आणि पुष्कळास निसत्या शिमग्याच्या पोळ्याच वाढून त्या सर्वात तृप्त केल्यानंतर यातून अनेक भटांनी त्या अज्ञानी लोकांच्या मनावर आपल्या वेद मंत्र जादूचे वजन बसावे म्हणून उपदेश करण्याचे सपाटे चालवले आहेत खरे परंतु ते अशा प्रसंगी इंग्रज लोकांस प्रसाद घेण्याकरिता आमंत्रण का करीत नाहीत ज्योतिबा अरे अशा कोल्या कोल्ह्यांनी अशी चार भातांची शिते टाकून युयू करून जमलेल्या भटांनी जरी पल्लोगंती रुद्र करून भोगो केले तथापि त्यांच्याने आपल्या इंग्रज बहादरास प्रसाद देवेल काय करा, और तेजी इशारा फ असतात या, <coughs> या म्हणीप्रमाणे ज्योतिबा बरे तुझी मर्जी तसे का होईना परंतु आताचे सुधारलेले भट आपल्या जादू मंत्र व तत्संबी जप अनुष्ठानास पाहिले पाहिजेल तितकी कलई देऊन एकंदर सर्व गल्ली कुच्चींनी का भोंकत फेरणात त्यात कोणाचे काही कमी होत नाही परंतु तसल्या लोकातील आपल्या धन धन्याच्या कुळात सातारच्या कैद करून ठेवणाऱ्या निमकहरामी भाजीसारख्या पावणे आठ पटराजांनी रात्रंदिवस शेती कापणाऱ्या अज्ञानी शूद्रांच्या श्रमाचा पैसा घेऊन ढमढेऱ्यासारख्या पहिल्या प्रतीच्या जहामर्द भट सरंजाम करून दिलेल्या सदनातील कारणे पाहून फर्स्ट शॉर्ट पवित्र इनाम कमिशनराच्या अंगास देखील आनंदाचे शहारे उभे राहिले मग इथे इतरांचा काय पाड त्यांनी पर्वतीसारखी अनेक संस्थाने स्थापून त्यामध्ये इतर सर्व जातीच्या आंधळ्या पांगळ्या रांड्या मुंडांची व त्यांच्या पोरक्या अज्ञानी अर्भकांची काळी मात्र परवा न करता फक्त आपल्या जातीच्या धष्टपुष्ट आळशी भटास दररोज नाना तऱ्हेची मिष्टान्न भोजने घालवण्याची वैवाट घातली त्याचप्रमाणे त्यांच्या मतलबी ग्रंथांचे अध्ययन करणाऱ्या भटास यथा सास वार्षिक दक्षिणा देण्याची वैवाट घातली ही सर्व त्यांनी उपस्थित केलेली कृत्रिमे हा काळ पावेतो आपल्या सरकारने तशीच कायम ठेवली आहेत हा त्यांनी आपल्या शहानपणाला आणि राजनितीला मोठा भट्टा लावून घेतला म्हणून म्हणण्यास काही हरकत आहे काय वर लिहिलेल्या पोकळ खर्चापासून भटानखेरीज बाकीच्या सर्व त्यास कृतज्ञात अरे या कर्मनिष्ठ भटांच्या पूर्वजांनी त्यांच्या धर्मशास्त्रास आणि मनुसंहितेतील कित्येक वाक्यास हरताळ लावून अशी नष्ट कर्मे केली आता तरी त्यांनी शुद्धीवरून या कामी आपल्या भोळ्या सरकारचे काही ना एकता पर्वती वगैरे संस्थानावरच्या शूद्रांच्या घामाच्या पोळ्या कोणी भटांनी खाऊ नयेत म्हणून एक मोठी लठ्ठ सार्वजनिक भटसभा स्थापून तिच्या साह्याने याविषयी बंदोबस्त केल्याबरोबर त्यांच्या ग्रंथांचे काही ना काहीतरी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीवर वजन पडेल परंतु त्यांनी अशा मोठमोठ्या मत आडनावाच्या सभा काढून त्यामध्ये आपल्या डोळ्यातील मुसळ काढण्याचे काम एकीकडेच एक ठेवून सरकारच्या डोळ्यातील कुशळ जनास दाखवून ते काढण्याविषयी त्यास भरीस घालू नये लंगडी ती लंगडी आणि गावखुरी ही चरेना याला म्हणावे तरी काय त्यांनी आता आमच्या ज्ञानाने गाजलेल्या सर्व शूद्रस्त्या बळीराजाच्या पवित्र आधारावरून त्यांच्या कृ दास्यत्वापासून मुक्त करण्या करणाऱ्या अमेरिकन स्कॉच आणि इंग्लिश कडकडून भेटेपर्यंत मध्येच काही दांदल करण्याचा भरीस पडू नये आता पुरे झाल्या त्यांच्या कटपटी आता धिक्कार असो त्यांच्या चपातीतील आणि वरण भातातील गुढास भाग अकरा समा मित्रांनो उरलेले पुस्तकातील भाग हे यूट्यूबवरील पुढच्या पार्टमध्ये जरूर बघावेत थँक्यू